जे नायका मी तुम्ही पुजारी जुनी मढी पुराण तुमसे तुमच्या पाशी ये उदयाला नवी पिढी पुराण तुमसे तुमच्या पाशी ये उदयाला नवी पिढी गत काळाची होळी झाली भरा उद्याची उंच गुढी गत काळाची होळी झाली धरा उद्याची उंच गुढी पुराण तुमसे तुमच्या पाशी ये उदयाला नवी पिढी पुराण तुमसे तुमच्या पाशी ये उदयाला नवी पिढी पुराण तुमसे तुमच्या पाशी ये उदयाला नवी पिढी. मनपूर्वक आभार आनंदी. नव्या पिढीचा नवा विचार या गाण्यातून कवी वसंत बापट यांनी अत्यंत सुंदरपणे मांडला आहे. या कार्यक्रमाची अगदी योग्य सुरुवात झालेली आहे. मी पुन्हा एकदा सर्वांचं आजच्या या ऑनलाईन कार्यक्रमामध्ये स्वागत करतो. त्याचबरोबर आजचे प्रमुख पाहुणे बालसाहित्यिक राजीव तांबे सर यांचंही स्वागत करतो. आजच्या कार्यक्रमाच्या अध्यक्षा प्राचार्य प्रमोदिनी मंडपे मॅडम यांचंही स्वागत करतो. आमचे सर्व अंधश्रद्धा निर्मूलन वार्तापत्राचे वाचक आणि चे कार्यकर्ते यांचंही स्वागत करतो. आणि आजच्या या कार्यक्रमाचं प्रास्ताविक करण्याची विनंती अंधश्रद्धा निर्मूलन वार्तापत्राच्या सहसंपादिका मुक्ता दाभोळकर यांना करतो. मुक्ता. नमस्कार नमस्कार. डॉक्टर नरेंद्र दाभोलकर स्मृती विशेषांक त्याचं प्रकाशन करण्यासाठी आपण सर्वजण जमलेलो आहोत. या कार्यक्रमाच्या अध्यक्षा माननीय प्रमोदिनी मंडपे मॅडम, आजचे प्रमुख अतिथी प्रसिद्ध बालसाहित्यिक राजीव तांबे सर आणि अनिस मधील सर्व कार्यकर्त्या मित्रमैत्रिणींनो, या वेळेचा जो स्मृती विशेषांक आहे त्या विशेषांकाच्या थोडी वैशिष्ट्य मी या प्रस्तावनेमध्ये सांगणार आहे. सामान्यपणे असं दिसतं की जेव्हा प्रवाहाविरुद्ध पोहण्याचा विचार एखाद्या चळवळीमार्फत मांडला जातो तेव्हा एक मराठीत म्हण आहे, दिव्याखाली अंधार, अशा प्रकारचा अनुभव मोठ्या प्रमाणात येताना दिसतो आणि तो अनेक पुरोगामी चळवळीतल्या कार्यकर्त्यांच्या बाबतीत खेदानी सांगितला देखील जातो. त्यामुळे आम्ही असा विचार केला की जे कार्यकर्त्यांनी आपल्या आयुष्यातली 20-25 वर्ष किमान अंधश्रद्धा निर्मूलनाच्या चळवळीमध्ये योगदान दिलं, त्या कार्यकर्त्यांची आज 25-वीच्या पुढे असलेली जी मुलं आहेत ती नेमका काय विचार करतात, त्यांच्यावरती अनिसच्या आणि एकूणात विवेकवादी विचारांचा कसा परिणाम झाला आहे याबद्दल आपण त्यांना लिहायला सांगूया. आणि त्या त्याबद्दल आम्ही आपापसात बोलून निर्णय घेतला आणि ज्या मुलांनी थोडा थोडा आयुष्यातले काही कठीण प्रसंग निभावले असतील, इतकं ज्यांचं वय झालेलं आहे, ज्यांनी जोडीदार निवडीचा विचार केला आहे, नोकरीच्या वेळेस ज्यांना शिक्षणाच्या वेळेस ज्यांना निर्णय घ्यावे लागले, अशा प्रकारे आम्ही मणपे सर आणि मणपे मॅडम यांची मुलगी वृषाली, नंतर आरडे सरांची मुलगी रूपाली, मिलिंद देशमुखांची सायली, नागेश आणि नीता सामंतांची डॉक्टर नीलांबरी, अण्णा कडलस्करांचा कॅप्टन विवेक, ललवाणी सरांचा विक्रम, फारुख फारुख गवंडीची लेक सिमरन, मोहिते काकांचा मुलगा उदय चव्हाणची लेख, राजीव आणि रेखांचा आलोक देशपांडे, अशा मुलांना आम्ही विनंती केली या निमित्ताने. त्यांच्या जोपासनेच्या काळात त्यांच्यावरती जे संस्कार झाले त्याबद्दल त्यांनी लिहावं आणि त्यातून ते कसे घडले याबद्दल. अनिसच्या कार्यकर्त्याच्या घरामध्ये अंधश्रद्धा आणि त्यानिमित्ताने कर्मकांडांवर होणारी चर्चा, स्त्री पुरुष समानता, व्यसन विरोध या वेगवेगळ्या या संदर्भातल्या चर्चा सतत आजूबाजूला चालू असणारी ही घरं होती, कारण आई वडील या मुलांचे या प्रकारचा विचार समाजापर्यंत घेऊन जाण्याच्या कामात होते आणि ही मुलं हा विचार ऐकत ऐकतच लहानाची मोठी झाली. आणि तुम्ही सर्वांनी जरूर हा अंक वाचा, आजपर्यंत तुमच्याकडे पोचला असेल तर तुम्ही वाचला देखील असेल आणि तुमच्या लक्षात येईल की या सगळ्या मुलांनी अनेक वेळेला या सगळ्या कार्यक्रमांमध्ये भाग घेतलेला आहे आणि त्यांच्या आजूबाजूलाच
हे सगळं घडत होतं आणि त्याचा परिणाम होऊन हा विचार या मुलांपर्यंत देखील पोचलेला आहे. अनेकदा तरुण वयातली जी मुलं असतात त्यांच्यामध्ये आई वडिलांच्या पेक्षा वेगळा विचार माझा आहे आणि म्हणून माझं स्वतंत्र व्यक्तिमत्व आहे असं दाखवण्याची एक उर्मी असते. ही बंडखोरी हा तरुण वयाचाच भाग आहे, पण असं दिसतं की या कुठल्याही मुलांच्या बाबतीत अशी फेज पण येऊन गेलेली नाही. त्यांना हे सुरुवातीपासून आपल्या आई वडिलांच्या जीवनातला प्रामाणिकपणा आणि त्यांच्या विचारांमागची सत्यता आणि त्याची उपयुक्तता या मुलांना सुरुवातीपासून जाणवत गेली आहे. काही उदाहरणं सांगायची बोलता बोलता तर नीलांबरी जी नागेश सामंत आणि नीताताईंची मुलगी आहे, तिनं तिनं लिहिलं की त्यांच्या घरी 40 गावला दोनदा मोठा दरोडा पडला, आई वडिलांना बांधून मारहाण झाली. तर अशा कठीण प्रसंगामध्ये लोक बोलायचे की काहीच तुम्ही करत नाही त्याच्यामुळे असं होतं, तर अशा वेळेस सुद्धा आई वडील कसे खंबीर राहिले. किंवा कॅप्टन विवेक हा जो आज आर्मीमध्ये असलेला अण्णा कडलासकरांचा मुलगा आहे, त्यांनी लिहिलंय की अतिशय कायम टॉपर असणारा हा मुलगा लहानपणापासून फायटर पायलट बनण्याचं स्वप्न त्यांनी बाळगलेलं. सगळ्या त्या आधीच्या परीक्षांमध्ये तो उत्तम प्रकारे पास झाला, पण शेवटची जी त्याला गोष्ट हवीच होती आयुष्यात फायटर पायलट बनण्याची, त्या बाबतीतल्या मेडिकल टेस्ट मध्ये तो नापास झाला. त्यामुळे इतकी हवी असलेली गोष्ट आयुष्यात कधीच करता येणार नाही, अशा प्रसंगी आलेली निराशा त्या त्या क्षणी सुद्धा त्याला किंवा त्याच्या आई वडिलांना कोणत्याही प्रकारे अविवेकी मार्गाचा विचार त्यांच्या मनात आला नाही, काही अंधश्रद्धा विचार आला नाही. म्हणजे अशा कसोटीच्या क्षणी किंवा वृषाली म्हणते आज जी नागपूरची GST कमिशनर आहे, तर तिच्या तिने आयुष्यात दोन तीन कठीण प्रसंगांना तोंड दिलं, तर अशा वेळेला या सगळ्या कठीण प्रसंगातून निभावताना आणि त्यानंतर एवढी मोठी करिअर करताना तिचं मनोबळ एक 7-8 वर्ष ही स्पर्धा परीक्षा देण्याचा, आधी ती डॉक्टर होती मग स्पर्धा परीक्षा देण्याचा विचार केला, या सगळ्या कठीण प्रसंगात हे मनोबल कसं टिकून राहिलं. किंवा रुपाली अर्डेनी फार छान लिहिलेलं आहे, ती म्हटली की ती अमेरिकेत जेव्हा संसार करत होती तेव्हा नोकरी करत होती तेव्हा इतर तेव्हा जेव्हा ताण जाणवायचं एकटेपणा जाणवायचा तेव्हा इतर मुलांच्या आई वडील त्यांना कुठल्या तरी बैठकीला जायला सांगायचे तिच्या मैत्रिणीचे, पण आरडे सरांनी तिला भारतातून पुस्तक पाठवलं अल्बर्ट एलिसचं, मी अल्बर्ट एलिस आहे अंजली जोशींनी लिहिलेलं. त्यामुळे हे पालकत्व कसं होतं याचा छानसा अनुभव आपल्याला यातून येतो. आणि आपल्या मुलांसाठी पुढच्या पिढीतले जे कार्यकर्ते आहेत त्यांना देखील ह्याच्यातनं बऱ्याच गोष्टी समजू शकतील. आणि पुढची पिढी अनिसच्या कार्यकर्त्यांची अशी घडली याचा अभिमान आनंद दोन्ही वाटतं. या निमित्ताने काही जणांनी लिहिलंय, यापुढे या अनुभवावर आधारित असं वाटतं की इतरही मुलांनी याबद्दल लिहावं. मुलं क्रिटिकल पण आहेत, उदाहरणार्थ फारुखच्या मुलीने लिहिलेलं आहे की म्हणजे खरं तर फारुखने स्वतःच त्याचं शब्दांकन केलंय त्यामुळे त्याचा प्रामाणिकपणा वाखाणण्याजोगा आहे. त्यांनी हेही लिहिलं की डिप्लोमा झाल्यावरती मुलीला त्यांनी शिक्षण बंद करून नोकरी करायची होती त्याला त्यांनी नकार दिला आणि डिग्री पर्यंत शिकलंच पाहिजे हे सांगितलं. पण त्याचबरोबर तिने हेही लिहिलेलं आहे की बाबा घरामध्ये स्त्री पुरुष समानता बोलतात पण सगळी कामं मात्र करत नाहीत, हे फारुखने स्वतःच मुलीने सांगितलेलं स्वतःबद्दल लिहिलेलं आहे. त्यामुळे मला वाटतं की विवेकवादी कार्यकर्त्याची सत्य स्वीकारणं ही देखील एक महत्वाची क्षमता आहे. जे मोहिते काकांच्या मुलांनी आणि मोहिते काकांच्या मुलांनी लिहिलेलंही तुम्ही जरूर वाचा. मोहिते काकांना केवळ पत्रातून डॉक्टर दाभोलकर भेटत होते कारण ते तेव्हा दगड फोडणारे मजूर म्हणून काम करत होते आणि त्यांनी डॉक्टर दाभोलकरांच्या बरोबर फक्त पत्रव्यवहार ठेवलेला होता. आणि आज त्यांची चारही मुलं उत्तम शिकलेली आहेत, ज्यांनी लेख लिहिलाय ते दोघही नवरा बायको शिक्षक आहेत जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये. तर विचार निश्चित माणसाला बळ देतात जगण्याचं आणि ते पिढ्यानुपिढ्या संक्रमित होऊ शकतं बळ,
हा अनुभव यातून नक्की सगळ्यांना येईल. मला वाटतं आजच्या अंकाच्या निमित्ताने आपल्याला सगळ्यांना विवेकी पालकत्व याबद्दल राजीव तांबे यांचे विचार ऐकायचे आहेत, आणि जे त्या मुलांना बळ देईल आणि त्या मुलांच्या मधून एक संक्रमित विशिष्ट जगण्याची रीत संक्रमित करण्यास देखील मदत करेल, असं हे विवेकी पालकत्व काय असेल याबद्दल आपण नक्की त्यांच्याकडून ऐकण्यास सगळे उत्सुक आहात. त्यामुळे या अंकात डॉक्टर यादव हे जे डॉक्टर दाभोलकरांचे मेडिकल कॉलेजमधील सहकारी होते आणि बार्शीच्या मोठ्या शिक्षण संस्थेचे आज अध्यक्ष आहेत, त्यांनी देखील लिहिलेलं आहे. डॉक्टर कृष्णा मस्तूद हे मानसोपचार तज्ज्ञ आहेत, त्यांनी देखील लिहिलेलं आहे डॉक्टर दाभोलकरांबरोबरच्या त्यांच्या अनुभवाबद्दल. तर तुम्हाला सगळ्यांना हा अंक तुम्ही जरूर वाचा, शेअर करा मोठ्या प्रमाणात सोशल मीडियामध्ये. त्यामुळे सगळ्यांना ज्यांना विवेकी पद्धतीने आपली मुलं वाढवायची इच्छा आहे त्यांना एक वस्तुपाठ मुलांच्या अनुभवातनं बघायला मिळेल. एवढंच सांगते आणि थांबते. धन्यवाद. धन्यवाद मुक्ता. मुक्तानी प्रास्ताविकामध्ये शेवटचं वाक्य जे बोललं ते अत्यंत समर्पक आहे. ज्यांना विवेकी पालकत्व सर मुले ही वाढवत त्यासाठी हा माहिती तांबे सर ज्यांच्या हस्ते आपण अंकाचं प्रकाशन घेतलेलं आहे त्यांचं व्याख्यान इथं आहे. त्यांचा परिचय अंधश्रद्धा निर्मूलन वार्तापत्राचे संपादक राजू देशपांडे यांनी करून द्यावा अशी मी त्यांना विनंती करतो. राजू. राजू सर अनम्यूट करा आणि बोला. राजू सर अनम्यूट करा. नमस्कार. मी आज आपण डॉक्टर शहीद डॉक्टर नरेंद्र दाभोळकर 11वा स्मृती विशेषांक प्रकाशित करीत आहोत. गेली 10 वर्षे आपण या विशेषांकाच्या माध्यमातून डॉक्टर दाभोळकरांच्या व्यक्तिमत्वाच्या व विचारांच्या कार्याच्या विविध पैलूबद्दलची मांडणी त्यांच्या सहकाऱ्यांच्या, त्यांच्या कार्यकर्त्यांच्या, अनिसच्या कार्यकर्त्यांच्या, कुटुंबियांच्या नजरेतून करत आलेलो आहोत. ह्या विशेषांकात आपण आज आज एक पुढं पाऊल टाकत कार्यकर्त्यांच्या पुढच्या पिढीतील मुलांना लिहिते करत पालकत्व या अतिशय गुंतागुंतीच्या विषयाला हात घातलेला आहे. कारण पालकत्वाचा हा जो विषय आहे तो अतिशय एक केवळ अतिशय सरळ सोट असा काही विषय नाही. त्यात अनेक त्याचे कंगोरे आहेत. सगळा सामाजिक, आर्थिक, राजकीय, धार्मिक सगळ्या पूर्व परंपरा या सगळ्याचा परिणाम या पालकत्वाच्या या कल्प ह्याच्यात येतो. आणि त्या ह्या सगळ्या गुंतागुंतीच्या ह्या पालकत्व विषयाच्या संदर्भात आपले विचार मांडण्यासाठी म्हणजे त्या पालकत्वाच्या ह्याच्या संदर्भात पुढे विवेकी ह्याच्या पालकत्वाकडे कसं जावं या संदर्भात आपले विचार मांडण्यासाठी राजीव तांबे यांना आपण आज बोलवलेलं आहे. राजीव तांबे हे अनेक पुरस्कार व मानसन्मान प्राप्त केलेले लेखक, कवी, नाटककार असून सातत्याने मुलांमध्ये व मुलांसाठी काम करणारे सर्जनशील साहित्यकार. विद्यार्थ्यांसाठी, शिक्षकांसाठी, पालकांसाठी, देशात आणि विदेशात त्यांनी अनेक कार्यशाळा घेतलेल्या. अभिनव शिक्षण पद्धतीतले ते तज्ज्ञ आहेत. युनिसेफसाठी शिक्षण सल्लागार म्हणून कार्यरत असताना महाराष्ट्रातील अनेक शाळांना त्यांनी भेटी दिल्या. तेथील शिक्षकांच्या व मुलांच्या अनेक कार्यशाळा घेतल्या आहेत. जिथं एसटी जात नाही अशा दुर्गम प्रदेशातील आणि वाडी वस्तीवरील शाळांचाही त्या सगळ्या शाळांत समावेश आहे. मेळघाट सारख्या आदिवासी भागामध्ये राहून त्यांनी समाजकार्य केलेले आहे. आपल्या शैक्षणिक कामाचे, मुलांसोबतचे, पालकत्वाचे अनुभव त्यांनी वेळोवेळी लोकसत्ता असेल, महाराष्ट्रांश असेल, सकाळ असेल अशा नामवंत वर्तमानपत्रातून, तसेच साधने सारख्या साप्ताहिकातून एक सदर सदर लेखन करत
हे सगळे अनुभव त्यांनी मांडलेले. त्यांची त्यांची 41 भाषांतून 129 पुस्तकं प्रकाशित झालेली आहे. 2016 साली त्यांना बाल साहित्यातील विशेष योगदानाबद्दल साहित्य अकादमी पुरस्कार मिळालेला आहे. एबीपी माझा या चॅनलवर सलग 2 वर्ष पालकांसाठी त्यांनी मुलांच्या विश्वात हा लाईव्ह कार्यक्रम केलेला. पालक प्रश्न विचारायचे लाईव्ह आणि त्या प्रश्नाची उत्तरं त्या कार्यक्रमातून राजीव तांबे हे देत असत. पालकत्वासंबंध संदर्भातले ते सगळे प्रश्न असायचे. असा कार्यक्रम त्यांनी 2 वर्ष केलेला. ऑस्ट्रेलियन मराठी विद्यालय, ऑस्ट्रेलिया, स्वीडन आणि दुबई येथे सुद्धा त्यांनी मुलांसाठी आणि पालकांसाठी शिक्षकांसाठी विविध कार्यशाळांचं आयोजन केलेलं आहे. युनिसेफचे ते शैक्षणिक सल्लागार आहेत. गंमत शाळा ही ज्या संकल्पनेतून निर्माण झालेली ही कल्पना आहे ती त्यांनी पूर्णपणे मांडली आणि आज त्या गंमत शाळा या संकल्पनेचं एका चळवळीत रूपांतर झालेलं आपल्याला दिसून येईल. त्यांना अनेक राज्यस्तरीय आणि राष्ट्रीय स्तरावरील पुरस्कार मिळालेले आहेत. या पुरस्कारांची यादी खूपच मोठी आहे. मी ती सगळी यादी मी ती सगळ्या पुरस्कारांचं काही इथं उल्लेख नाही करत, परंतु काही प्रमुख पुरस्कारांबद्दल फक्त सांगतो. त्यात त्यांच्या कविता संग्रह महाराष्ट्र शासनाचा उत्कृष्ट साहित्य पुरस्कार मिळालेला आहे. मराठी बाल साहित्य पुरस्कार आहे. बाल रंगभूमीचा उत्कृष्ट लेखन पुरस्कार आहे. मराठी बाल साहित्य पुरस्कार आहे. बाल रंगभूमीचा उत्कृष्ट बाल साहित्य निर्मितीचा राष्ट्रीय पुरस्कार आहे. बाल चित्रवाणीवरील आनंददायी शिक्षण कार्यक्रमास भारत सरकारचा पुरस्कार आहे. विज्ञान प्रयोग कथाबद्दलचा महाराष्ट्र शासनाचा उत्कृष्ट साहित्य पुरस्कार, असे अनेक सरकारी व विविध मान्यवर संस्थांचे पुरस्कार त्यांना मिळालेले. 2013 सालच्या अखिल भारतीय मराठी बालकुमार साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी त्यांची निवड झालेली होती. अशा या सर्जनशील बाल साहित्यकार, कवी, कथाकार, नाटककार आणि मुख्य म्हणजे कार्यकर्ता असलेल्या राजीव तांबे यांचे डॉक्टर नरेंद्र दाभोळकर 11व्या स्मृती विशेषांकाच्या प्रकाशनाच्या निमित्ताने विचार ऐकण्याची संधी आज आपल्याला मिळत आहे. मी राजीव तांबे यांना अशी विनंती करतो की त्यांनी विशेषांकाचा अंक कॅमेरासमोर धरून ते विशेषांक हा विशेषांक प्रकाशित झाला असे जाहीर करावे आणि त्यानंतर आपले विचार मांडावे. नमस्कार, धन्यवाद. दिसतोय का अंक? हाँ हो, दिसतोय सर, दिसतोय. हाँ अंक अंक प्रकाशित झाला असं जाहीर करतो. एक सगळ्यांना विनंती म्हणजे सगळ्यांनी जरा आपापले व्हिडिओ सुरू करा, कारण का ते काळ्या पडद्याकडे बघून बोलणं जरा त्रासदायकच होतं मला. अशी कुठली अंधश्रद्धा नाही आहे, त्रास होतो म्हणून सांगतोय. केले का सुरू? विठ्ठल जाधव, मॅक्स मीडिया. हाय जा. सुजय, हां बोला. सुजय व्हिडिओ सुरू करा. त्याने सगळ्यांचे ऑटो बंद केलेत. हां आवाज सुजय, नसेल तर पण व्हिडिओ असू दे हां ना. हां मी ना तेच प्रत्येकाला करायला लागेल, मी नाही करू शकत. प्रत्येकाने आपापले व्हिडिओ सुरू करा. माईक नका हाँ सुरू. एक म्हणजे खूप चांगली गोष्ट अशी झाली की मुक्ताने माझं अर्धं काम कमी केलं, त्याच्यामुळे आता मला अंकात काय आहे हे सांगायला नको. हे त्यांनी इतकं सुंदर सांगितलं आणि त्यातलं आत्यंतिक महत्वाचं वाक्य म्हणजे खरंच मुक्ताला इकडनं सलाम करतो मी. ती असं म्हणाली की एखादा विचार कसा झिरपत जातो पिढ्यान पिढ्यान पिढ्या आणि त्यातून दुसऱ्या पिढीमध्ये ती कशी कार्यरत होते हे या अंकाचा आत्मा आहे आणि हे या अंकातून समजतंय. प्रत्येक लेख वाचता म्हणजे आत्ता मला बोलताना खूप भरून आलंय की किती मोठा हा माणूस होता. तो एका पिढीपुरता थांबलाच नाही आणि त्याने संस्कार करतो म्हणून केलंच नाही, तात्पर्यही सांगितलं नाही,
त्याचं वर्तन हेच इतरांसाठी आदर्श ठरलं आणि त्यातून संस्कार होत गेले, हे खूपच मोठं काम आहे. म्हणजे आज बाकीच्या सगळ्या त्या मुलांची जी तुम्ही अंक जवळजवळ एकदा दोनदा पुन्हा पुन्हा वाचला आणि खरंच भारावून गेलो मी, हे कधीतरीच मोठं काम आहे. म्हणजे आता आपलं काम आहे की आता त्याच्या पुढच्या पिढीपर्यंत आपल्याला पोचण्यासाठी आत्ताच आपल्याला काय पेरणी करायला पाहिजे. दाभोळकरांनी केलेली पेरणी आपण 2 पिढ्यांपर्यंत पाहतो आहोत, त्यातून उगवून आलेलं पाहतो आहोत. आता शेत रिकाम आहे, आता पुन्हा आपल्याला पेरणीला सुरुवात करायला पाहिजे. आपल्या पुढच्या 2 पिढ्यांचा आपल्याला विचार करायला पाहिजे. म्हणजे खरं म्हणजे या अंकांनी आणि संपादक राजीव आणि मुक्ता यांनी पालकत्व या विषयाला हात घालणं म्हणजेच त्या पेरणीला सुरुवात केल्यासारखं आहे. कारण आपण मुलांकडून पालकांकडे आणि मुलांकडून शिक्षकांकडे जात असतो. मूल हे माध्यम आहे, मधला ब्रिज आहे. म्हणजे मुलं आणि पालक आणि मुलं आणि शिक्षक म्हणजे आपण मुलाच्या माध्यमातून एका अर्थाने समाजाला जोडत असतो. पण समाजातून मुलाकडे नाही जाता येणार, मुलाकडून समाजाकडे गेलं तर ते खऱ्या अर्थाने झालेलं पेरणीचं काम होईल असं मला वाटतं. 2-3 मुद्दे फक्त जे याच्यामध्ये आले नाहीत असं मला वाटतं. एक खूप महत्त्वाचा मुद्दा, आपण मी तुम्ही मराठी आहात आणि मी मराठी आहे, पण काही मराठी माणसांच्या जरा प्रॉब्लेमविषयी मला बोलायला आवडेल, त्रासदायक असेल तरी. तर ते एक वाक्य नेहमी लक्षात ठेवा की जर मुलाने चूक केली, लक्षात घ्या, जर मुलाने चूक केली, पुढचं वाक्य ऐकायच्या अगोदर सगळ्यांनी एक दीर्घ श्वास घ्या. कोण हार्ट पेशंट असेल तर छातीत कळ येऊ शकेल, सावकाश आणि सावकाश सोडा. जर मुलाने चूक केली तर त्याची चूक त्याला दाखवू न का, हे अर्ध वाक्य आहे, श्वास सोडायला हरकत नाही. जर मुलाने चूक केली तर त्याची चूक त्याला दाखवू नका, तर काय बरोबर आहे ते 1 लाख वेळा सांगा. इकडे गडबड होते. घरातले जे बृहस्पती असतात ते मुलांना काय चुकलंय ते वारंवार सांगतात आणि चूक दाखवल्यामुळे चूक लक्षात राहते आणि ती चूक पुन्हा होते. लक्षात घ्या, आपल्याला सकारात्मक विचार करायचा आहे. चूक म्हणजे काय? चूक म्हणजे वेगळा विचार. सिंपल मुद्दा म्हणून कोण चूक करेल का? नाही, वेगळा विचार केल्यामुळे झालेली अडचण आहे. चूक केली तर त्याला चुकातून शिकण्याची संधी देणं हे विवेकी पालकत्व आहे. लक्षात घ्या, गलती करने की हिम्मत देना और गलतियों से सीखने का मौका देना ताकि वो सीखे. ताकि आपण चुकेवरतीच प्रहार करतो आणि मुलगा तिथेच अडकतो. तुम्हाला सोपी गोष्ट सांगतो, घडलेली माझ्याच बाबतीत. शिक्षक असल्यामुळे गोष्ट सांगितल्याशिवाय चैनच पडत नाही मला. मी इथं वर्गात गेलो 1लीच्या आणि डेमो लेसन द्यायचं होतं. मागे शिक्षक बसले होते आणि मी गेलो. ग्रामीण भाग होता, माझं बोलणं शहरी आहे, माझा लुक शहरी आहे, माझे कपडे शहरी आहेत. मी वर्गात गेलो तर समोरच्याच बाकावरचा मुलगा एक वही आपल्या खाली घेऊन बसला होता, हाताने धरलं होतं, वहीवर बसला होता, 1ल्याच बाकावरचा. तर मी म्हटलं ती वही बघू काय आहे, तर मी नाही दाखवणार. म्हटलं का दाखव ना, तर मी दाखवणार नाही. मग शेवटी मी मुख्यमंत्री करतात तसा फॉर्म्युला केला. मुख्यमंत्र्यांना जे आमदार त्रास देतात त्यांना ते वैधानिक विकास मंडळाचं अध्यक्षपद देऊन टाकतात. तू तिकडे खा, मी इकडे खातो. पण मी त्याला म्हटलं की तू आता मॉनिटर आहेस. तुला शॉकच बसला, तुला मी मॉनिटर आहे? म्हटलं प्रश्नच नाही, मला हुशार मुलं बघूनच कळतात. आणि मग मी म्हणाल मॉनिटर उभा राहा, मॉनिटर उभा राहिला. मी खालची वही काढून घेतली. आता रोज पेपर वाचतो ते एवढं आपलं जमलंच पाहिजे. आता वही उघडली आणि पाहिलं तर अक्षर ख रा ब. प्रामाणिकपणे सांगा, तुमच्या मुलाने जेव्हा अक्षर खराब काढलं तेव्हा तुम्ही काय बोललात? त्याला कसं काढलंय बोललात? व्यथित होऊन बोलतो का आपण मुलांना? अरे रे काय तुझं अक्षर आहे, चल मी तुला मदत करतो अक्षर सुधारायला, असं ऐकलंय? ही अमराठी वाक्य आहेत.
अक्षर खराब असेल तर हे काय अक्षर आहे काय, हे उंदराचे पाय झुळायला लावलेत, हे काय उडायलाच लागतात 1K47 घेऊन. तुमचा मुलगा म्हणाला, मुलगा म्हणाला की हो बाबा मी तुमच्या मताशी सहमत आहे, माझं अक्षर खराब आहे, तुमचे काय ते मोत्याचे दाणे ठेवा ना बाजूला, बाबा निघून जातील. त्याच्यामुळे तो घरी पंचायत उभारूनच आलेला होता. मी त्याची वही उघडल्यानंतर तुम्हाला म्हणाला की आता तुम्ही मला ओरडाल, मी नाही ओरडत मुलांना कधीच. मग माराल, अरे मी म्हटलं मारत पण नाही, मग शिक्षा करणार, अरे म्हटलं शिक्षाही करत नाही. तर त्यालाही कळलं की मी शिक्षक कसं काय झालो, कशा तिन्ही CET मध्ये फेल झालो मी. तर मग तुम्ही काय करणार, म्हटलं मी काहीच करणार नाही, तूच करायचं आहे, तर मी काय करू. म्हणजे तू काय कर माहितीये का, 1 महिना व ब आणि क ही 3 अक्षरं चांगली काढ, व आला की ब काढता येतो, ब आला की क येतो. तुला मग काय करू, मग ग म भ आणि न ही काढ, जिंदगी पडली ना रे. आता काय 8 दिवसात अक्षर सुधारायचे का, तू नक्की चांगलं लिहिणार. त्याला पहिली गोष्ट कळली की हे दहशतवादी नाहीत, हे नॉर्मल आहेत आणि आपण सुधारू शकतो. नंतर मी जेव्हा लिहायला लागलो ना फळ्यावरती, तर तो मला म्हणाला की ओ तुमचं अक्षर चांगलं आहे. म्हटलं अरे माझे 50 वय आहे ना रे, एवढे वर्ष लिहिते, तू तर आत्ताच लिहायला लागला, तू तर माझ्याहून चांगलं लिहिशील. उसके मन में उम्मीद जगाना कि वो सीख सकता है, तब वो सीखे तब. तुला काय येणार, तुला काय माहिती आहे, मान लको सांगू, शिकणं थांबलं, लक्षात घ्या. चूक न दाखवता काय बरोबर आहे हे सांगितलं तर काय बरोबर आहे हेच लक्षात राहतं आणि ती चूक होत नाही, ट्रस्ट मी. चुका करायला पूर्णच परवानगी आहे, पण एक चूक एकदाच, दरवेळी नवीन चूक, ताकी वो सीखे. आपण चुकातून शिकतो हे एकदा समजून तरी घेऊ. आपण एडिसनने पहिलाच प्रयोग केला आणि दिवा लागला का हो, नाही ना लागला, 100 वेळा केला ना प्रयोग, म्हणजे 99 चुका त्याने केल्या, आपण नवीन चुका केल्या, प्रत्येक वेळी नवीन चूक केली. तो एकच चूक करून करत बसला असता तर आपण आता मेणबत्ती लावून मीटिंग घेतली असते. बिल्कुल गलती करने का मौका दो और उससे सीखने की हिम्मत दो. आपण त्याला रोकतो पण आपल्याला असं वाटतं की मला कळलंय, लक्षात घ्या. मुलाला एवढंच सांगावं की इकडे खड्डा आहे, मला येथून बाहेर नव्हतं येत आलं, बस प्रयत्न करून तू येऊ शकतोस. आणि मुलं येतात. आपण मुलांवर विश्वास टाकायला कमी पडतो म्हणून प्रॉब्लेम निर्माण होतो, ऐकताना त्रास होईल. पालक म्हणून आपलं वय किती आहे? पहिली आणि सोपी गोष्ट, आपल्या मुलाचं जेवढं वय आहे तेच आपलं पालक म्हणून वय आहे, हे लक्षात घ्या तुम्ही. मी मोठा नाही आहे मुलापेक्षा, पालक म्हणून मी मुला एवढाच आहे. मग नातं निर्माण होतं. मी स्वतःला मोठा समजत असेल तर ते विवेकी पालकत्व होत नाही, त्याला अहम असं म्हणतात. आणि मग हे पालक मुलांना आपल्या लहानपणच्या आठवणी सांगून छळतात. आमच्या शाळेमध्ये जेव्हा मी मुलांना सांगितलं की माझे बाबा निबंध लिहा, तर मुलाने कपाळावर हात मारला. का? कारण अभ्यास करत नसेल तर वडील काय सांगतात, आपल्या सगळ्यांचं लहानपण गरिबीत गेलं, ते सांगणार कोणाला? देवानी मुलं आपल्याला कशाला दिली आहेत? आपण काय म्हणतो, आमच्या लहानपणी सिलिंग फॅन नव्हता, आमच्या लहानपणी मोबाईल नव्हता, आमच्या लहानपणी रंगीत TV नव्हता, आमच्या लहानपणी अमुक नव्हतं, तुम्हाला अभ्यास करायला काय झालं? हे ऐकून कुठलाही मुलगा प्रेरित होत नाही, त्याला एवढंच कळतं की हे मला पकवत आहेत. कारण लक्षात घ्या, मुलांना भूतकाळ नसतो, भूतकाळ पालकांना असतो. मुलं वर्तमानात जगतात आणि भविष्याचा वेध घेत असतात. आज काय करायचं हे ऐकण्यामध्ये मुलांना इंटरेस्ट आहे, उद्या काय करता येईल हे ऐकण्यात इंटरेस्ट आहे, तुमच्या भूतकाळात नाही. आणि कुठलाही मुलगा प्रेरित होत नाही. हो का बाबा, तुमच्या लहानपणी सिलिंग फॅन नव्हता का?
छान हा, आपण आपला आपण सिलिंग फॅन विकून टाकू तसंच राहू, असं मुलगा म्हणाला तर आहे का हिंमत घरातला सिलिंग फॅन काढायची? मुलं उलट बोलत नाहीत कारण मुलं अशक्त असतात आणि पालक सशक्त असतात आणि मुलं पालकांच्या घरात राहत असतात. आजपासून 25 वर्षांनी पालक अशक्त होणार आहेत, मुलं सशक्त होणार आहेत आणि पालक मुलांच्या घरात राहणार आहेत. तेव्हा जर काय परिस्थिती आहे हे माहिती नाही, वृद्धाश्रमामध्ये राहायचं की मुलाच्या घरात राहायचं हे ठरवायचं असेल तर आत्ताच आपल्याला आपली वागणूक बदलली पाहिजे. बिलकुल, 5च टिप्स मी देणार आहे आणि मग आपण प्रश्नच तुम्ही मला विचारा. दुसरी सगळ्यात महत्वाची गोष्ट सगळ्यात, डू नॉट लेबल युअर चाइल्ड, डू नॉट प्लीज. तुला काही कळतच नाही, तुला येतच नाही, तू हात मोडक्याच आहे, तू चेंगटच आहे, अमुकच आहे, ऐकून ऐकून ना नंतर मुलं कोडगी होतात आणि त्यांना एवढंच कळतं की आई वडिलांकडे लिमिटेड स्टॉक आहे, त्याच्यापेक्षा जास्ती स्टॉक आपल्याकडे आहे, मग त्यांना ऐकूच येत नाही. म्हणजे माझी आई मला म्हणायची की मी ह्या कानाने ऐकतो आणि त्या कानाने सोडतो. आता 5G टेक्नॉलॉजी आहे नवीन, मुलं ह्या कानाने ऐकून याच कानाने सोडतात, आतच जात नाही. म्हणजे आई बोलून बोलून बोलली की तो म्हणतो आई झालं का बोलून, संपलंच. प्लीज. दुसरा प्रॉब्लेम असा आहे, 8 ते 9 वर्षापर्यंत, 8 ते 9 वर्षापर्यंत म्हणजे 3री 4थीपर्यंत मुलांचा आई वडिलांवरती इंटू ब्रॅकेट दुर्दैवाने फारच विश्वास असतो. त्याच्यामुळे आई जर म्हणाली बावळट आहेस तर त्याला असं वाटतं की हो मी खरंच बावळट आहे, आई म्हणते तर आहेच, आणि मग तो बावळटासारखं वागतो. लक्षात घ्या, जबाबदार तुम्ही आहे चूक दाखवल्यामुळे. तू चेंगट आहेस, तुला उशिरा उठायला पाहिजे, तू नेहमीच असं वागतोस. तो म्हणतो धन्यवाद मी तसंच वागतो. 12व्या वर्षी 11व्या वर्षी त्याला कळतं आई वडिलांच्या नादाला फार लागू नये, ते सांगतात ते ऐकून सोडून द्यावं, आपण आपल्याला पाहिजे तसं वागावं. इकडे गोंधळ होतो आणि मग पालक काउन्सिलरकडे येऊन सांगतात आम्ही सांगितलेलं ऐकत नाही, आधी नको ते सांगितलं असल्यामुळे हा झालेला गोंधळ आहे. आपल्याला बदलावं लागेल ना, बदलावंच लागेल आपल्याला. काय असं होतं, आपण का लेबल लावतो? साधी गोष्ट सांगतो. एक दिवस माझी मुलगी रडत रडत काहीतरी लिहित होती आणि मिनिटाला 19च्या स्पीडने शिक्षकांना शिव्या घालत होती, यांना काय समजतच नाही, अमुकच नाही, तो काय झालं काय, एक शब्द चुकला स्पेलिंग तर शिक्षकाने तिला 100 वेळा लिहायला सांगितलं. 100 कुठला शब्द, HAPPY हॅपी, हॅपी लिहितानाच दुःखी, हॅपी लिहितानाच शिव्या देते, हॅपी लिहिताना डोक्याला त्रास, काय सांगितलं 100 वेळा. कारण त्यांच्या शिक्षकांना त्यांच्या लहानपणी अशीच शिक्षा मिळालेली असणार. लक्षात घ्या, मी टीचर्स ट्रेनर आहे, मी शिक्षकांना विचारतो निबंध लिहिताना शब्द चुकला तर किती वेळा लिहायला सांगता, ते म्हणा ते म्हणतात 5, 7 वेळा का नाही, 9 वेळा का नाही, दाभोळकरांनी शिकवलाय प्रश्न विचारायला, उत्तर नाही, उत्तर एकच, त्यांनी लहानपणी 5 वेळा लिहिला, मग त्यांनी BEd केलं आणि त्यांना छळायला 40 मुलं मिळाली. आता मी जे भोगलं ते तुम्ही भोगा. 5 वेळा लिहून सुधारणा होते का? नाही. मग थांबा ना, मी तुम्हाला आयडिया देतो. शब्दाचा वाक्यात उपयोग केला तर शब्द लक्षात राहतो, नुसता शब्द लिहून नाही. आशीर्वाद शब्द आमच्या शाळेतल्या मुलांचा हमखास चुकायचा, आशीर्वाद व्हायचा. मी म्हटलं आशीर्वाद असणारं वाक्य लिहा, लिहा बरं, अमिताभने ऐश्वर्याला आशीर्वाद दिला. सगळ्या मुलांनी माझ्याकडे अत्यंत आदराने बघितलं आणि त्यांना असं वाटलं वा असे शिक्षक आले. तर एका मुलाने विचारलं सर मी सन्मानला आशीर्वाद देऊ, म्हटलं दे बाळ, त्याच्या आई वडिलांना पण दे आशीर्वाद दिल्याशी काय लिहितोय ना.
म्हणजे मला असं वाटतं की ते कोण करिश्मा, ऐश्वर्या, अमिताभ बच्चन यांना मी जर भेटलो नाही, पण त्यांचे अनंत उपकार माझ्यावरती आहेत. त्यांची नावं लिहायला दिली तर मुलं आनंदाने लिहितात. जोडाक्षर शिकवायला सोपं आहे हो, मुलाला काय आवडेल? आपण मूल झालो ना त्या वयाचे, तर ते आपल्याला कळू शकतं. आपल्या लहानपणाशी तुलना करू नाही, हे पहिले लक्षात ठेवा. आपण आपलं लहानपण डीलिंक करू. अगदीच तुम्हाला उभं येत असेल तुमच्या लहानपणी काय होतं सांगायची, तर का प्रत्येक गावामध्ये शंकराचे देऊळ आहे. तिथे सोमवारी संध्याकाळी जायचं, नवरा बायकोनी समोरासमोर एकमेकाकडे तोंड करून बसायचं, आणि आमच्याकडे पंखा नव्हता तुमच्याकडे होता का, आमच्याकडे टीव्ही नव्हता तुमच्याकडे होता का, असं 1 तास बोलायचं, एकमेकाला छळायचं आणि घरी यायचं. आमच्या मुलांना त्रास नको. आमच्याकडे उषाचा होता, तुमच्याकडे कॉम्प्टन्सचा होता का, आमच्याकडे कुठला टीव्ही होता? स्टॉप इट. पहिली गोष्ट म्हणजे तुम्ही शिकायला उत्सुक आहात हा मेसेज, हा संदेश तुम्हाला तुमच्या कृतीतून द्यावा लागतो हे लक्षात घ्या. तर मुलं तुमच्याशी कम्युनिकेट होतात, बोलतात आणि तुम्हाला मान देतात. आज जेव्हा मी कोणाच्या घरी जातो, तेव्हा आता बाई मला सांगतात, मी म्हटलं नंबर सेव्ह करा, मला नाही नंबर सेव्ह करता आहे. आमच्या पिंटूला येतो, पिंटू काकांचा नंबर सेव्ह कर. पिंटूला एवढंच कळतं की आपल्या आईला अक्कल नसून तिला 10,000 फोन दिलाय आणि स्वतः नंबर नाही सेव्ह करता आहे. शिका ना. काय लोकमतला बातमी वाचली का, नंबर सेव्ह करताना एका बाईचा जळून मृत्यू, अशी काय बातमी आली होती का? घाबरायचं काय? पण मी काहीच शिकणार नाही. मग ती पिढी तुमच्याशी काहीच बोलणार पण नाही, कारण तुम्हाला शिकायचंच नाहीये. मला नाही PDF करतायत, मला नाही ब्राउजर करतायत, मला नाही गुगल मॅप करतायत. बघा शिका, मुलं कशी शिकली? फेसबुक आणि व्हॉट्सअप कसं वापरावं याचा क्लास नाहीये. मुलं शिकली, तुम्ही शिकले फालतू मेसेज फॉरवर्ड करायला आणि आम्हाला छळायला. मग बाकीच्या चांगल्या गोष्टी का नाही शिकत? मी मुलाकडून शिकणार का, तर तुम्ही मुलांसोबत शिकणार का? मग आपण एक पाऊल पुढे जाऊ. मला येत नाही आणि मी करणार नाही, हे नाही प्रकरण पहिलं बंद करू. बच्चों को सिखाना नहीं बल्कि साथ में सीखना है. साथ में मुलांच्या सोबत शिकण्याच्या पद्धती आपल्याला विकसित कराव्या लागतील. शिकवायचं नाही आहे. विनोबाने खूप चांगली व्याख्या केली आहे. विनोबाने म्हटलंय, जे देता येत नाही ते शिक्षण. शिक्षण देता येत नाही आहे. शिक्षण देता आलं असतं तर आपण घरात पाईपलाईन टाकून घेतली असती, नळ उघडला असतं आणि बसवलं असतं मुलाला खाली. देता नाही येत. तर मुलाला शिकण्यासाठी प्रोत्साहित करावं लागतं, लक्षात घ्या. तू शिकू शकतोस ही उमेद मुलाच्या मनामध्ये रुजवणे हे विवेकी पालकत्वाचं काम आहे, आणि ते आपल्या कृतीतून दाखवणे, लक्षात घ्या. खूप पालक मुलगा घरून आला, शाळेतून आला की पहिला प्रश्न विचारतात, आज काय झालं, आज काय शिकवलं. मी सतत विचारत गेलो ना, आज काय झालं, आज काय शिकवलं, तर मुलांना एवढंच कळतं की समोरचा माणूस काहीच शिकत नाहीये, फक्त मलाच सांगतो की आज काय शिकवलं. आम्ही आमच्या शाळेमध्ये ही पद्धत बदलली. दर बुधवारी जेवायला बसल्यानंतर पालकांनी हे सांगायचं की आज मी काय शिकलो, परवा काय मजा आली. आपण ह्या आठवड्यात शिकलेल्या 5 गोष्टी मुलांना सांगायच्याच. मग मुलांना कळतं की अरे हा, माझे वडील अजून शिकतात, कुठेही शिकतात, कुणाकडूनही शिकतात, मुझेही शिकणं आहे. संस्कार बोलून नाही होत, सुवचनातून तर नाहीच होत, संस्कार सुकर्मातून होतात. मी कसा वागतो याच्यावर संस्कार अवलंबून असतात, मी काय बोलतो याच्यावर नाही. आणि अलंकारिक गोष्टी सांगून तर शून्य. शाळेत जे लिहिलेले असतात ना, बकवास सुविचार, मनाच्या मोटारीला विचारांचे ब्रेक लावा, म्हणजे
मग पावसाळ्यात वायपर कुठले लावायचे, नाही ते ॲक्सिडेंट होईल तिकडे. आणि मुलांनी जे विचारलं शिक्षकांना, सर तुमच्या मनाच्या मोटारीला आहेत का विचारांचे ब्रेक, मुलाला ब्रेक करतील ते. तर सुकर्म सांगणे हा संस्काराचा भाग आहे. सुवचन नव्हे, सुवचनाचा अनुभव होणं, एहसास होणं सुकर्मातून, तर संस्कार होतो. ही फक्त पोपटपंची आहे. पैशाच्या श्रीमंतीपेक्षा मनाची श्रीमंती मोठी आहे. हो का? तुमचं बँक अकाउंट माझ्याकडे ट्रान्सफर करता का जीपे वरती? वा ना भरपूर बनाने श्रीमंत, आपला काय प्रॉब्लेम नाही. माझा दोघंच मला बँक डिटेल्स म्हणतील का हो? तर हे थांबवू आपण, आपण कामाविषयी बोलू. तू काय चांगलं काम केलं सांग, आपण तुझ्या नावाचा सुविचार लावू. म्हणजे आज जे मुलांची मनोगती मनोगत आहेत ना, ते सुविचार आहेत. की मला इतक्या प्रॉब्लेम आला तरी मला असं वाटलं नाही की देवळात जावा, अंगारा लावावा, नमस करावा. माझा त्या विवेकी बुद्धीवरती विश्वास होता आणि त्यातून मी तरून गेलो हा सुविचार आहे. कारण तो कृतीतून आलेला आहे, लक्षात घ्या. म्हणजे पालक म्हणून आपलं आणखी एक काम असं आहे की समकालीन मोठी माणसं मुलांच्या सहवासामध्ये येतील का? समकालीन मोठ्या माणसांचं काम आपण मुलांना उलगडून देता येईल का? या अंकातल्या प्रत्येक मुलाच्या सहवासात कुठे ना कुठे दाबोळ कसं आले आणि त्यांचा इम्पॅक्ट कसा आला, म्हणजे विचारांचा, त्यांच्या राहणीचा, त्यांच्या वर्तनाचा, हा सुविचार आहे. आता हे काम माझं आहे अशी अशी माणसं माझ्या मुलाला भेटतील का? किंवा मला जी भेटली आहेत त्याविषयी मी मुलांकडे शेअर करतो का? देअर शुड बी एक्सचेंज ऑफ नॉलेज. मी माझं शिकणं जेव्हा मुलाला सांगतो तेव्हा तो त्याचं शिकणं माझ्यासोबत शेअर करतो. आज काय शिकलास, आज काय झालं. मुलं कंटाळतात, पाचवीत गेल्यानंतर ते म्हणतात तुम्हाला कळणार नाही खूप काय झालंय, स्टँडर्ड शिकवलाय. त्यांना कळतंय यांची रेंज एवढीच आहे, आज काय झालं आणि आज काय शिकवलं, ह्याच्या पलीकडे काय त्यांना समजत नाही. मग कम्युनिकेशन गॅप तयार होते. म्हणजे आमच्या शाळेतला मुलगा म्हणाला की माझे बाबा म्हणतात त्याचे बॉस मूर्ख आहेत, सगळी माणसं मूर्ख आहेत. म्हणजे हे एकटे शाणे, म्हणजे बातम्या लागलं की ते म्हणायचे यांना काय कळतंय अडवाणींना, हा काश्मीर प्रश्न काय मी आत्ता सोडून टाकीन. हे काय थांबा ना जरा, मुलगा बघतोय एवढे मोठे मग घरात कशाला बसले काश्मीर प्रश्न सोडवता येतात. माझ्या बॉसला काही कळत नाही, प्लीज स्टॉप इट. मी काय शिकलो बॉस कडून? म्हणून विनोबांचं खूप चांगलं वाक्य आहे. त्याने असं म्हटलंय की आपण गुण चुंबक व्हायला पाहिजे. पुढच्या माणसात काय गुण आहेत ते आपण घेऊ, काय वाईट आहे सोडून देऊ, त्याचं तो बघेल. का घेऊ त्याचे गुण? तो की मुझे सीखना आहे, मुझे आगे जाना आहे, मुझे कुछ बनना आहे. मग मी लोकांचे गुण घेऊनच पुढे जाऊ शकतो. याला काय येत नाही आणि त्याला काय येत नाही हे सांगून मी मोठा होत नाही. म्हणून आपलं शिकणं जे आपण मुलांसोबत शेअर करू तेव्हा तो विचार मुलांमध्ये रुजेल आणि मुलं एक पाऊल पुढे जातील. शेवटचं एक सांगतो राजीव. आणखी राहुल किती वेळ आहे मला? आणखी 2-5 मिनिटं. तुझा माईक बंद आहे. बोल 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 बोल. हो ना, म्हणजे लोकांनी हात जोडायला सुरुवात केली की थांबतो मी हळूहळू. बोला, अजून 10 मिनिटं आहे. हो हो. दुसरी गोष्ट मला असं वाटतं की खूप वेळा मुलं तक्रार करतात शाळेतून आल्यानंतर, कॉलेजमधून आल्यानंतर, मित्रांकडून आल्यानंतर की हा अमुक वाईटच आहे, अमुक शिक्षकांचा माझ्यावरती दुःखच आहे, मला अभ्यास करता कंटाळाच येतो, ते फालतूच आहे, ही शाळा म्हणजे अमुकच आहे. नेहमी लक्षात ठेवा, नेव्हर से नो टू दिस. अशा वेळी मुलांच्या भावनांशी सहमत व्हा, विचारांशी नाही. मुलगा जर म्हणा की तो मित्र खूप वाईट आहे, हो असू शकेल,
मित्र वाईट असेल तर कुणालाही वाईट वाटत, खरं आहे. पण तू तू कसा काय वागलास त्याच्याशी, काय झालं, असं तुला काय वाटतं तो वाईट आहे? डोंट ब्लेम युअर चाइल्ड. हां, तुझं नेहमीच आहे, मला वाटलंच होतं मागे पण तू त्यात बोलला होतास, तुझी नेहमीचीच नाटक आहेत. मग मुलगा एवढंच म्हणतो, यांच्या नादाला लागायला नको, कम्युनिकेशन ब्रेक. आय एम रिअली कन्सर्न फॉर यू, खरंच मला तुझी काळजी, आणि हे मला समजून घ्यायचं आहे की तुला असं वाईट का वाटतो, का तुला असं वाटतं की शिक्षकांचं तुझ्या डूक आहे. मग मुलं मोकळी होतात. दुसरा खूप वाईट प्रसंग जो माझ्या बाबत नेहमी घडतो आणि तो मला तुमच्याशी शेअर करायचा आहे. जेव्हा आमच्या शाळेतल्या मुलांना 98-99% मार्क मिळतात, त्या पालक घरी पेढे घेऊन येतात आणि काय म्हणतात माहितीये, सर माझ्या मुलाला 98% मार्क मिळाले. आणि साहजिकच आहे सर, कारण माझी आई शाळेची प्रिन्सिपॉल आहे आणि हे माझे सासरे जिल्हा कोर्टामध्ये हे न्यायाधीश आहेत. आता काय संबंध आहे, म्हणजे जिल्हा कोर्टातले न्यायाधीश आणि यांची आई मुख्याध्यापिका यांच्या डीएनएचा एक अफलातून कॉम्बिनेशन होऊन ते गेलं का? माझा आवाज ऐकू येते का? उलटी व्हाईट बोर्ड मध्ये केलं, ऍड केलंय. हा लक्षात घ्या, तो म्हणतो माझा मुलगा, माझी आई, माझे सासरे, त्याच मुलाच्या त्याच मुलाला पुढच्या परीक्षेत 5 मार्क कमी पडले. हो 5 आले भांडायला, म्हणे बघा वाट लागली, ज्याला मी नवीन टी शर्ट घेऊन दिला, सायकल घेऊन दिली, तरी 5 मार्क कमी पडले. अरे मग मोटार घेऊन द्यायची होती, 20 मार्क वाढले असते, आता काय संबंध आहे? आणि मग पुढे म्हणाले, हा गधडा अभ्यास करत नाही. हा लक्षात घ्या, तर मी तर असं म्हणलं की नाही, पण तुमची आई मुख्याध्यापिका आहे ना, ते तुमचे सासरे कुठल्या कोर्टामध्ये, जिल्हा कोर्टात, नाही त्यांचा काय संबंध आहे? हा ना गधडा अभ्यास करत नाही. 5 झाला तर माझा मुलगा, माझी आई आणि माझे सासरे, नापास झाला तर तो गधडा, माझा मुलगा नाही. मुलांच्या यशात आणि अपयशात वाटेकरी होणं हे विवेकी पालकत्व आहे. इकडे गडबड होते, मुलाला कमी मार्क मिळाले, मुलगा नापास झाला, तर पहिलं आपण त्याच्या खांद्यावरचे हात ठेवून म्हटलं पाहिजे, ओके अरे मी पण 80 मार खाल्ला, मी पण अपयशी झालो, पण मी झगडलो आणि पुढे आलो, तू पण येऊ शकतो. तुला कुठल्या विषयात कमी मार्क मिळाले आपण शोधून काढू, आपण बाईंना भेटू, पण पुढच्या वेळी मात्र आपण नक्की यशस्वी होऊ, तर तो पुढे जाईल. छलांग लगायगा बच्चा, छलांग. अपयश येणारच आहे, फालतू गोष्ट आहे. शिवाजी हरला का? नाही, शिवाजी पुन्हा पुन्हा लढला. आपण हरतो का? नाही, आपण पुन्हा पुन्हा लढतो, आणि जो लढतो तोच जिंकतो. कमी मार्क पडणे ही काय मोठी गोष्ट नाहीच आहे, ही जीवनातली शेवटची परीक्षाच नाही आहे. अशा खंबीरपणे मुलासोबत राहणं हे महत्वाचं आहे. पालक येऊन घरी वाटेल तर बोलतात, बघा एका विषयात नापास झाला, हे माझ्या तोंडाला काळं फासलं, तोंड धुवा, हळद लावा तोंडाला, हवं तर काळं फासलं म्हणून काय सांगताय? काही पालक तर खानदान आली तर मराठी माणसं कुटुंब शब्दच विसरले त्याचे सिरियल बघून बघून. ते एकदम आमच्या घरी जाऊन पालक म्हणाले, आमच्या खानदानात आत्तापर्यंत कोण नापास झालं नव्हतं. अरे मग आता सुरुवात झाली असेल, झालं नव्हतं म्हणजे मला कळतच नाही आपल्या मुलांविषयी काय कल्पना आहेत. म्हणजे मी तर असं असं म्हणेन की तुम्ही जर देशपांडे सरांना मस्का लावलात ना, तर आपण एक पालक्यांचा प्रश्न त्याचं उत्तर असं एक कॉलमच चालू करू. तर तुमचे प्रश्न सुटणं हे खूप महत्वाचं वाटतं मला. जसं रामरक्षा म्हणून संस्कार होत नाही, अनुष्टुप छंदात म्हटले तर जिभेवर संस्कार होते,
लक्षात घ्या, दोन मध्ये प्रचंड फरक आहे या गोष्टीमध्ये. शेवटचा एक मुद्दा सांगतो, गोष्ट सांगितल्यानंतर कदापि मुलाला काय समजले असे विचारू नका. ते प्रत्येक गोष्टीतून एकच गोष्ट समजत नाही. मला तर असं वाटतं की माझ्या बालपणाची का वाट लागली, कारण आमच्या वेळी गोष्टीच्या खाली 32 फॉन्टमध्ये गोष्टीचे तात्पर्य छापलेले असे. म्हणजे कठीण समय येता कोण कामास येतो तो मित्र. मग इतर वेळी आला तर का हाक लावून द्यात का कठीण समय आला नाही म्हणून. तर मला स्वातंत्र्य पाहिजे गोष्ट ऐकल्यानंतर यातून काय समजलं हे समजून घेण्याचं. तुमचे विचार तुमच्या जवळच ठेवा. खलील जिब्रानचं वाक्य आयुष्यभर लक्षात ठेवा. खलील जिब्रानने असं म्हटलंय की तुमची मुलं तुमची नसतात, तुमच्या धनुष्यातून सुटलेले ते तीर असतात. म्हणून तुमचे विचार त्यांना देऊ नका, तुमचं प्रेम त्यांना द्या. लक्षात घ्या, तो म्हणतो तुमचे विचार त्यांना देऊ नका, तुमचं प्रेम त्यांना द्या. ते विचार घेतील, त्यांना स्वातंत्र्य पाहिजे विचार निवडण्याचं. आपला मुलगा म्हणजे आपला रबर स्टॅम्प नाही. आपण बदलू, आपण मुलांना समजून घेण्याच्या नवनवीन पद्धती विकसित करू आणि मुलांसोबत पुढे जाऊ. आपण काय शिकलं पाहिजे, कारण आपण विंडो 95 मध्ये आहोत आणि मुलं विंडो 11 मध्ये आहेत. त्याच्यामुळे आपल्या मुलांचे प्रश्न समजत नाहीत. म्हणून आपल्याला अपडेट आणि अपग्रेड व्हायला पाहिजे. मुलं ऑलरेडी अपग्रेड आहेत, विंडो 11 मध्ये आहेत ती. आपण 95 वाले कुरकुरत बसलोय. तर आपण हे शिकूया, आपण एकमेकांशी बोलूया आणि एकमेकांच्या मदतीने कसं पुढे जाता येईल याचा विचार करूया. एक शेवटची विंदा करंदीकरांची कविता सांगतो तुम्हाला, जी मला असं वाटतं की आत्माच एकदा पण विंदांच्या बालकविता ज्या आहेत त्या तुम्ही वाचल्या पाहिजे. त्याचं अजब खाना म्हणून पुस्तक आहे. प्रत्येक कविता द्विस्तरात्मक आहे. कधीतरी आपण असं एखाद्या महिन्यातून एखादा कार्यक्रम करू सगळ्यांशी गप्पा मारण्याचा. तर ती मला आवडणारी 19 शब्दांची कविता आहे, पण मला तर ती म्हणजे गीताच वाटते माझी, काय बायबलच वाटतं. कविता अशी आहे, सोलापूरहून येते काकू माझ्यासाठी आणते चाकू. सोलापूरहून येते काकू माझ्यासाठी आणते चाकू, कोल्हापूरहून येते आते माझ्यासाठी आणते पत्ते. सोलापूरहून येते काकू माझ्यासाठी आणते चाकू, कोल्हापूरहून येते आते माझ्यासाठी आणते पत्ते. राजापूरहून मावशी येते आणि माझा पापा घेते. मुलांना विचारतो मी, तुम्हाला काकू आवडते की चाकू आणणारी काकू आवडते की पत्ते आणणारी आत्ते आवडते की पापा येणारी मावशी आवडते? मुलांना मावशी आवडते. आपण काहीतरी दिलं म्हणजे आपण मुलांना आवडू असं नाही. मावशी काहीच आणत नाही, ती मुलाचा पापा घेते, त्याला जवळ घेते. आपण मुलांना देणारे नाही तर आपण मुलांकडून घेणारे व्हायला पाहिजे असं ही कविता मला शिकवते. पण जेव्हा मला मूल भेटतं तर माझ्या मनात पहिला तोच विचार येतो की मी याची काकू नाही, मी याची आत्ते नाही, तर मी याची मावशी व्हायला पाहिजे. मी मुलाचं ऐकून घेतलं पाहिजे आणि मी मुलाकडून काय घेता येईल त्याचा विचार केला पाहिजे. द्यायचा नळ नाही सोडला पाहिजे. तर आजपासून आपण मुलांकडून घेणारे होऊ आणि खऱ्या अर्थाने विवेकी पालकत्वाला सुरुवात करू. एवढं बोलून मी थांबतो. धन्यवाद. खूप खूप आभार तांबे सर. अत्यंत मार्मिकपणे अगदी सर्व पालकांचं आणि कार्यकर्त्यांचं सुद्धा डोळे उघडणार आज आपण विवेकी पालकत्व या विषयावर मार्गदर्शन केलं. सगळ्यांशी चिमटे काढणार पण चिमटे काढणारही. तर यानंतर आपण अध्यक्ष मनोगत घेणार आहोत आणि अध्यक्ष मनोगत झाल्यानंतर ज्यांना कुणाला प्रश्न विचारायचे असतील तांबे सरांना, त्यांनी थोडक्यामध्ये प्रश्न विचारायचे आहेत आणि मग शेवटी आभाराचा कार्यक्रम होईल. मी ज्येष्ठ कार्यकर्त्या प्राचार्या प्रमोदिनी मंडपे मॅडम यांना विनंती करतो की त्यांनी आपला अध्यक्ष मनोगत
व्यक्त करावं. म्हणते मॅडम. नमस्कार नमस्कार. आज आपण अंधश्रद्धा निर्मूलन वार्तापत्राचा ऑगस्ट महिन्याचा डॉक्टर नरेंद्र दाभोलकर 11वा स्मृती विशेषांक प्रकाशित करत आहोत. आणि या निमित्ताने या ठिकाणी आपण आता नुकतंच आपले साथी राजीवजी तांबे यांचं अतिशय छान असं मनोगत ऐकलेलं आहे. म्हणजे या वयात सुद्धा माझ्यावरती त्या मनोगताचा एवढा परिणाम छान झाला की हे पूर्वी ऐकलं असतं तर मुलं वाढवताना आणखी चांगल्या रीतीनं वाढवता आली असती असं मला वाटायला लागलं. बेटर लेट दॅन नेव्हर म्हणून आता पुन्हा एकदा मी पहिल्यांदाच त्यांचे आभार मानते आणि माझ्या अध्यक्षीय मनोगताला सुरुवात करते. त्यांचं ऐकत असताना मला आठवलं माझा मुलगा जेव्हा लहान होता त्यावेळेला कुणीतरी घरी आलं आणि आम्ही घरात नाही असं जर सांगितलं तर तो बरोबर तेवढंच जाऊन सांगायचा की पप्पा म्हणाले की मी घरात नाही. म्हणजे प्रामाणिकपणा हा त्या वयामध्ये त्या मुलांमध्ये असतो आणि कदाचित आपल्या नंतरच्या वागण्यातून तो प्रामाणिकपणा उलट कमी होत जातो की काय कुणाष्ट. मी जे शिकवलं ते बहुतेक शिक्षिकांना शिकवलं आणि त्यामुळे त्या ठिकाणी आलेले माझे अनुभव मी थोडेसे यात शेअर करणार आहे. खर तर अन्नीसचं काम जे आहे ते प्रवाहाविरुद्ध पोहणं आता नुकतंच आपल्याला मुक्तानं सांगितलेलंच आहे. आणि ज्या वेळेला आपण हे प्रवाहाविरुद्ध पोहत असतो त्यावेळेला आपल्या बरोबर काही साथी आपले समविचारी असतात आणि त्यातून जर आपले कुटुंबीय सोबत असतील तर आपली शक्ती वाढते. इतर जे लोक असतात ते मात्र काठावरून पाहणारे असतात, काही पाय ओढणारे असतात, काही टाळ्या वाजवणारे असतात, काही चेअर अप देणारे असतात, काही मदत करणारे असतात, हात देणारे असतात. आणि मग आपली शक्ती केव्हा वाढते, असे जर साथी वाढले तर आपली शक्ती वाढते. आणि आता ही मुलं ही आमच्या बरोबरीनं आमच्या या कामामध्ये सहभागी झालीत म्हणजे आमची शक्ती नक्की वाढलेली आहे. आपलं कुटुंब समविचारी आहे, कुटुंबातले हे सगळे लोक त्यात समाविष्ट झालेले आहेत आणि म्हणून ही शक्ती वाढली याचा मला आता जाणीव व्हायला लागली. या उलट जर समजा हे साथी कमी झाले, बाहेर गेले, आपल्या विचारातून बाजूला गेले, आपलं कुटुंबच आपल्या विरोधात जायला लागलं तर घरामध्ये लढण्यातच आपली बरीचशी शक्ती वाया जाते आणि मग बाहेरची कामं जेव्हा आपण करत असतो त्या ठिकाणी आपण कमी पडायला लागतो. पण आता जे 10 मनोगत जी आलेली आहे ती अंकामध्ये त्यातले सगळे कार्यकर्ते आम्ही भाग्यवान आहोत. एकतर मला जाणवते असं की सगळी समविचारी आहेत, मुलं चांगली तयार झालेली आहेत आणि अशाच कुटुंबातल्या मुलांच्या कथा आम्ही बी घडलो मध्ये या ठिकाणी आल्या. काहींना थोडासा संघर्ष करावा लागलाय, काहींना मित्रांशी शेजाऱ्यांशी वाद घालावे लागले, काहींना नोकरीच्या ठिकाणी जुळवून घ्यावं लागलं, पण आशादायी चित्र आहे कारण मुलांनी हे सगळं काही समजून घेतलंय. सभोवतालच्या विरोधी वातावरणात सुद्धा मुलं आई वडिलांचा विचार पुढे नेत आहेत आणि आज जर आपण बाजूला आजूबाजूला बघतो तेव्हा आपल्याला काय दिसतंय. मी साधारण नवरात्रामध्ये जेव्हा पाहते तेव्हा मला अनवाणी पायानं देवीला निघालेली 9-9 दिवस अनवाणी पायानं फेऱ्या मारणारी अगदी कॉलेज तरुण दिसतात. किंवा आता परवा एक बातमी वाचली त्यामध्ये कालसर्प पूजा करणारा इंजिनियर तो नाशिकला गेला, त्याला कुणीतरी कालसर्प योग आहे म्हणून सांगितलं असेल आणि मग ते शांती करण्यासाठी गेला आणि रामकुंड परिसरातून तो वाहून गेला परवाच्या पावसात पुराच्या पाण्यात वाहून गेला. म्हणजे इंजिनियर असणारा मुलगा किंवा कॉलेजला जाणारा मुलगा किंवा शिकलेला मुलगा मुलगी ही सगळी आज सुद्धा तेवढीच अंधश्रद्धा आहेत जेवढी पूर्वी काही अडाणी माणसं अंधश्रद्धा असायची. मग शिक्षणाचा त्यांच्यावर काही परिणामच झाला नाही का? त्यांच्यावर राहू द्या, शिकवणाऱ्या शिक्षकांवर सुद्धा परिणाम झालेला नसतो. माझ्याच कॉलेजमधली एक घटना सांगते. मी प्राचार्य होते त्या काळामध्ये, साधारण मला वाटते 3-4 साली असेल मी प्राचार्य झाले आणि दर 2 वर्षांनी मुली आपल्या नवीन नवीन आपल्या हाताखाली येत असतात. 2 वर्ष ते आपल्याकडे असतात, नवीन बॅच आली, त्यांची परीक्षा होती
आणि साधारणपणे अंतर्गत मूल्यमापनासाठी हे सगळे मार्क्स आपण गृहीत धरतो म्हणून मुली कधीही परीक्षा बुडवत नाहीत. हा माझा अनुभव जवळजवळ 30-35 वर्षांचा होता. आणि त्या वर्षी नेमके 3-4 मुली परीक्षेला गैरहजर असं मला पेपर सुटता सुटता जेव्हा मी तो रिपोर्ट पाहिला तेव्हा मला कळलं 4-5 मुली एकदम गैरहजर आहेत. आणि का गैरहजर आहेत म्हणून मी चौकशी केली तेव्हा सांगितलं की त्या आल्यात कॉलेजमध्ये आहेत काही हॉस्टेलमध्ये राहत आहेत पण त्या खाली हॉस्टेलमध्ये बसून राहिलेल्या आहेत त्या वर आल्या नाहीत. का आल्या नाहीत तर त्या ग्रहण पाळत आहेत. पेपर होता आणि त्यावेळेला ग्रहणाचे वेध लागलेले होते आणि त्या मुली वर आल्या नाहीत. त्या प्रेग्नंट होत्या कुणाला 4था महिना कुणाला 5वा महिना कुणाला 3रा महिना बहुतेक डीएड कॉलेजला येणाऱ्या सगळ्या मुली या मॅरिड असायच्या आणि नुकतंच लग्न झालेलं एखादं वर्ष झालेलं अशा असायच्या आणि त्यांची बाळंतपणं नेमकी आमच्या त्या शिकण्याच्या काळामध्येच यायची. मग या मुली का नाही आल्या म्हणून मी त्यांना बोलवणं पाठवलं. त्या कशा बशा वर आल्या त्यांना मी विचारलं का नाही आलात तुम्ही हे मार्क्स आपण धरणार आहोत अंतर्गत मूल्यमापनात तुम्ही कमी पडाल. त्या म्हटल्या नाही मॅडम आज ग्रहण आहे ना म्हणून आम्ही आलो नाही. का लागतं ग्रहण? मग हा सावल्यांचा खेळ आहे. मग पृथ्वी सूर्य चंद्र एका रेषेत आलेत. मग जर अमावस्या असेल तर सूर्याला ग्रहण लागले. पौर्णिमा असेल त्यावेळेला नेमकं चंद्राला ग्रहण लागलेले. ही सगळी कारणं कोण कुणाच्या मध्ये आला कुणी कुणाचा प्रकाश अडवला कोण कुणाच्या सावलीतून गेला हे तुम्हाला माहिती आहे. तुम्ही अगदी इतर 3री 4थीच्या मुलांना सुद्धा हे शिकवलेलं आहे. मग तुम्ही का ग्रहण पाळलं? ते म्हटलं नाही आम्हाला माहिती आहे सगळं पण सासूबाई काय म्हणतील आईला वाईट वाटेल म्हणून आम्ही ग्रहण पाळलं. प्रत्यक्षामध्ये असं काही नाही. ही त्यांच्या स्वतःच्या मनातली भीती होती आणि ती भीती हे त्या स्वतः 3रीत असतील 10वीत असतील 12वीत असतील तेव्हाही ग्रहण त्या शिकले असतील त्यातून ती नाहीशी झालेली नव्हती. आपण शिकवतो म्हणजे काय करतो आपण माहिती देतो आणि त्याचं ज्ञानात रूपांतर होत नाही त्याचा वापर त्या मुली करत नाहीत असं मला जाणवलं. मी मात्र माझ्या स्वतःच्या ते उल्लेख माझ्या कन्येच्या याच्यामध्ये आलेला आहे. मी स्वतः ग्रहण पाळलं नाही मुद्दाम शाळेत गेले सगळं शिकवलं सगळं केलं. कदाचित त्या बॅचच्या मुलींना ते जाणवलं असेल लक्षात आलं असेल किंवा त्याच्या नंतरच्या काही मुलींमध्ये जर चर्चा झाली असेल तर त्यांना ते जाणवलं असेल. पण हे बहुतेक वेळा हे जे ज्ञान आपण दिलेलं असतं ते ज्ञान हे उपयोजनापर्यंत जात नाही असं जाणवतं आणि त्याला कारण असते सभोवतालची परिस्थिती आणि मनामध्ये असलेली भीती. निर्भय होणं खूप गरजेचं आहे आणि प्रत्येक वेळेला निर्भय होण्यासाठी आपणच अनुभव घेतला पाहिजे असं नाही पण आपल्याला जर अनुभव आला तर ती भीती आपल्या लवकर मनातून निघून जाते. घरामध्ये जेव्हा जेव्हा आपण कुठल्याही गोष्टीची चर्चा करतो त्यावेळेला याही गोष्टीची चर्चा करायला हवी. उदाहरणार्थ काय एखाद्या घरामध्ये नेहमी ग्रहण पाळणारी असतात आणि तरी सुद्धा त्यांच्या घरातल्या एखाद्या लहान मुलामध्ये विकृती जन्मापासून येऊ शकते. मग त्या ठिकाणी काय घडलं? इतरत्र कुठंतरी परदेशामध्ये वगैरे ग्रहण बिहण कुणी पाळत नाही त्या ठिकाणी त्या मुलांचं काय होतं? ती मुलं काय अपंग जन्माला येतात का? असे प्रश्न जर आपण मुलांच्या मध्ये कायम विचारत राहिलो विचार करत राहिलो तर ती विचार करायला लागतील आणि मग आपली डोकं चालवा ही जी चळवळ आहे ती कुठंतरी आपल्याला त्या ठिकाणी उपयोगी पडेल. आणि हे मला मी आठवणीनं प्रत्येक वेळेला सांगायला लागले कारण या शिक्षिका असल्यानंतर पुढच्या अनेक पिढ्या त्या आपल्यासारखंच घडवतील अशी एक भीती मनामध्ये वाटायला लागली. पुस्तकात वाचायचं वेगळं लिहायचं काहीतरी त्याला अनुरूप त्यातून मार्क्स बरोबर चांगले पडतील पण जर वर्तनामध्ये त्यातलं काहीच येणार नसेल तर त्या शिक्षणाचा काहीच उपयोग नाही आणि मग त्यातून मनातली भीती नाहीशी होणार नाही. म्हणून निर्भय आपण असणं खूप गरजेचं आहे आणि मग त्यासाठी आपल्याला सत्य सांगितलं पाहिजे ते सत्य शोधलं पाहिजे. ते कसं शोधता येतं? प्रत्येक घटनेच्या मागचं कारण आपण कसं शोधतो हे आपल्याला प्रत्येक वेळी सांगावं लागेल बोलावं लागेल गप्पा मारताना का होईना ते सांगावं लागेल. आणि शेवटी लहान मुलं असोत किंवा मोठी मुलं असोत ती कशी शिकतात ती कशी वागतात आपण सांगू तसं वागतात का आपण वागू तसं वागतात? तर ते आपण वागू तसं वागत असतात. आपण जे काही करतो बरोबर
त्याची नक्कल बऱ्याच वेळा ती करतात. लहान मुलं तर टीप कागदासारखी असतात, तुमच्या प्रत्येक कृतीचं सुद्धा ती अनुकरण करत असतात. आणि हे जे डोळे असतात ना वर्गामध्ये, आता सरांनी जे सांगितलं खूप छान सांगत होते ते. मी नेहमी सांगायची की 40 मुलं जर वर्गात असतील ना तर 80 कॅमेरे तुमच्यावर रोखलेले आहेत हे लक्षात ठेवा. ते 80 कॅमेरे तुमचं सतत वेध घेत असतात. इतर वेळेला तुम्ही कॅमेरा समोर असताना, आता समजा इथं समोर बसायचंय तर आपले केस ठाकठीक करणं, आपला पदर व्यवस्थित करणं, किंवा आपल्या इकडे तोंडाला बिंडाला काही लागलं नाही ना हे पाहणं, आपण हे जाणीवपूर्वक करतो. वर्गामध्ये जेव्हा आपण शिकवत असतो त्यावेळेला या सगळ्यांच्या समोर त्या ज्या बाई असतील, शिक्षिका असतील, तर त्यांचे सतत त्यांच्या मनातल्या मनात फोटो निघत असतात आणि हे 80 कॅमेरे आपल्याला सतत जोखत असतात. त्यामुळे आपलं वागणं प्रत्येक वेळेला, म्हणजे शिक्षक असताना, तसं घरामध्ये सुद्धा तुमची 2 मुलं असतील तर ते 4 कॅमेरे तुमच्यावर रोखलेले, ते तुमचं सतत मूल्यमापन करतायत, ते तुमच्याकडे सतत पाहतायत आणि तुमचं अनुकरण करण्याचा प्रयत्न करतायत. म्हणून आपलं वागणं जे आहे ते प्रत्येक बाबतीमध्ये जसं बोलतो तसं वागलं पाहिजे आणि जसं वागतो तसंच बोललं पाहिजे. म्हणजे आधी एकतर आपल्याला विचार एखादा पटला तर तो आपण आचरणात आणण्याचा प्रयत्न केला पाहिजे. तो पटलेला विचार आपण जेव्हा आचरणात आणतो आणि तो आचरणात आणलेला जेव्हा इतरांना दिसतो तेव्हा आपल्याला बोलण्याचा थोडाफार अधिकार प्राप्त होतो. जर आपण तसं वागत नसलो तर आपल्याला बोलण्याचा काहीही अधिकार नसतो. म्हणून बोलणं जे आहे ते लिहिणं असेल, इतरांना सांगणं असेल, तर त्यासाठी आपल्या स्वतःमध्ये बदल होणं खूप गरजेचं आहे. आता हल्ली शिकवणारी म्हणजे बिनभिंतीची शाळा आहे, अवतीभोवतीचे सगळे पशुपाखरं तर शिकवतायत, झाडं वेली, पण त्याच्याशिवाय मोबाईल आणि टीव्ही बऱ्याच गोष्टी शिकवतोय. मोबाईल आणि टीव्ही न बघणारी मुलं जवळजवळ नाहीत म्हटलं तरी चालेल. प्रत्येकाकडे या गोष्टी आहेत आणि ती मनापासून त्याचा वापर करताय. त्या लॉकडाऊन पासून तर तो मोबाईल त्यांचा हक्काचा सोबती झालेला आहे. तर त्यातनं काही ज्या सिरियल्स असतील किंवा व्हिडिओ काही दिसत असतील तर त्यामध्ये शकून अपशकून, चमत्कार, ज्योतिष, कर्मकांड या सगळ्या गोष्टीचा प्रचार चालू आहे. ते सिरियलमध्ये तर भरपूर प्रत्येक गोष्टीचा गुरुजींना जाऊन विचारू, गुरुजींना जाऊन सांगू आणि ते गुरुजी काहीतरी उपाय सुचवतात, तुम्हाला हे करावं लागेल, ही पूजा घालावी लागेल वगैरे. आणि आज किंवा हे दोऱ्या बांधावा लागेल, गंडे दोरे, ताई तुपास तापास, काहीतरी अशा प्रकारचे विधी सांगितले जातात. आणि भूतखेत असेल, भानामती असेल, करणी असेल, यावर आधारित बऱ्याचशा मालिका आहेत आणि त्या खूप लोकप्रिय होत आहेत. तर हे सगळं पाहत असताना मुलं निर्भय बनणं, त्याच्या मागचं त्यांना सत्य सांगणं, कल्पित आणि सत्यामधला फरक सांगणं हे पालकांना करावं लागेल. पालकांच्या बरोबर शिक्षक हा त्याहून मोठा पालक आहे, त्याला तर या सगळ्या गोष्टी कराव्याच लागतील. ज्या ज्या गोष्टी आपण केल्या त्या त्या गोष्टींची फळं आपण पाहिली, म्हणजे आपण आम्ही पालकांनी जे लिहिलं आहे मुलांनी त्याच्यावरून सांगते की मुलांचं मुलीचं लग्न काही समजा देवब्राह्मणाशिवाय, मुहूर्ताशिवाय, हुंड्याशिवाय, अगदी कमी खर्चात रजिस्टर पद्धतीनं लावलं, घरं बांधली पण वास्तू शांत केली नाही, किंवा पितृपक्षात प्रवेश केला, किंवा अगदी विधवेच्या पावलानं प्रवेश केला, सत्यनारायण कधी घातला नाही. आणि ह्या सगळ्या गोष्टी करत असताना मुलं बघत राहिली, त्या मुलांच्या आचरणामध्ये या गोष्टी आल्या आणि स्वतःला जेव्हा यश आलं, अपयश आलं किंवा अडचणी आल्या तेव्हा ही मुलं मोडून पडली नाही, त्यातनं त्यांनी मार्ग काढला. आणि हा मार्ग काढताना कुठं त्यांनी बुवा बाबा देव भटजी यांची कुठं मदत घेतलेली दिसली नाही, त्यांच्या मनामध्ये एक जिद्द तयार झालेली आहे, त्यांच्या पंखात बळ देण्याचं काम पालकांनी केलेलं आहे, मग जात पात धर्माच्या भिंती उभ्या केलेल्या नाहीत. आणि त्यामुळं ही मुलं जी आहेत बहुतेक सगळ्या पालकांनी थोड्याफार फरकानं हे सगळं केलेलं आहे आणि म्हणून ही पुढची पिढी बऱ्यापैकी विवेकी तयार झालेली आहे. आणि आपलं हेच उद्दिष्ट होतं, भलेही संख्येनं ही कमी असतील, आज किती तुम्ही मोजली तर ती 10 मुलं आहेत, त्यातल्या 6 मुली आहेत आणि 4 मुलगे आहेत. आणि आम्ही तर म्हणतो की मुली हे लवकर पुढे नेतात, हा सगळ्या परंपरा जशा आहेत तसे हे विचार सुद्धा मुली लवकर पुढे नेतात आणि त्यामुळं हे सगळं पुढे जाण्याला एक चांगला मार्ग आपण शोधून काढलेला आहे आणि आपलं उद्दिष्ट बऱ्यापैकी साध्य झालंय असं दिसतंय. आणि त्यातून ही थोडी जरी असली मुलं तरी त्यातून देश बदलेल, आपलं जग सुद्धा बदलता येईल असा आशावाद आमच्या मनात आहे. हे चमचाभर विरजण आपण दुधाला लावलेलं आहे
आणि हे जे विरजण आहे याच्यामुळे काय होईल तर लोणकड्या तुपापर्यंत पोहोचण्याची ही पहिली पायरी आहे. दूध असेल तर ते फार काळ टिकत नाही पण तूप मात्र बराच काळ टिकतं. आणि अशा दृष्टीनं ही विवेकनिष्ठ सजग संवेदनशील पिढी जी आहे ती तयार व्हायला लागलेली आहे आणि अशा पिढ्या पुढं पुढं जात राहतील, त्या पुढं पुढं आणखी चांगल्या वेगानं जात राहतील आणि आपली सगळ्यांची संख्या वाढेल. आणि आपण हातात हात घेऊन म्हणू आपण हम होंगे कामयाब. आणि एवढं मी म्हणते आणि हा आशावाद आपण मुलांच्याही मनामध्ये जागवूया. आपण मला बोलायची संधी दिली आणि ऐकून घेतलं, धन्यवाद. धन्यवाद म्हणते मॅडम. अत्यंत समर्पक असं आजचं अध्यक्षीय मनोगत आपण या कार्यक्रमाच्या शेवटी व्यक्त केलं. मी सर्वांच्या वतीने आपलं मनपूर्वक आभार मानतो. आता कार्यक्रमाच्या शेवटाकडे येण्यापूर्वी आभार प्रदर्शन अनिल चव्हाण सर करणार आहेत, पण त्या अगोदर तांबे सरांशी ज्यांना संवाद करायचा आहे काही प्रश्न विचारायचे असतील विवेकी पालकत्व या विषयाच्या संदर्भात, तर नेमकेपणानं प्रश्न विचारावेत. प्रश्न विचारायच्या अगोदर आपलं नाव गाव सांगावं. तर बोलताना कृपया सर्वांनी माईक सुरू करू नये, एक एक जण बोलावं. आणि 100 पेक्षा जास्ती प्रश्न नकोत. नाही नाही आपण 5च प्रश्न घेऊ, वेळ सवा बरोबर 1.25 तास झालेला आहे. मी प्रत्येकी म्हणतोय मी. ठीक आहे, आपण त्या निमित्तानं आता तांबे सर बोललेले आहेत, सुचवाद केलेला आहे याच्यावर आम्ही, एक खूप चांगली गोष्ट आहे की आपल्याशी संवाद साधायला ते वार्तापत्रात तयार होतील आणि दर महिन्याला या विषयाचं एक आपण सदर तांबे सरांचं सुरू करू असं मला वाटतंय. संपादक आमचे राजू देशपांडे त्यांचे मित्र आहेत, ते दोघं. रुपालीताईने अनम्यूट केलंय माईक त्यांचा. हा बोला रुपालीताई. मी चॅट मध्ये क्वेश्चन एक प्रश्न लिहिलेला आहे. विचारा तुम्ही, तोंडी विचारा आता. शिक्षणासाठी दूरगावी असलेल्या मुलांनी पालकांना नियमित फोन केला पाहिजे ही अपेक्षा योग्य आहे की अवास्तव आहे? नाही, ते तर पालक आणि मुलगा यांच्या संबंधावरती अवलंबून आहे. पालकांच्या अपेक्षा असतात की सारखाच फोन करावा म्हणून, कारण पालकांना जास्ती काळजी असते मुलाची, मुलांना पालकांची फार काळजी नसते हे पालकांना कळत नाही. आणि पालकांना असं वाटतं की तो राहील का नाही, जेवला असेल का, काय झालं, अरे देवा अमुक, बघेल ना करेल. गलती करणे का मौका तर जो ताकी सीखे. म्हणजे माझ्या मनासारखं नाही व्हायला पाहिजे, या दोघांच्या मनासारखं व्हायला पाहिजे, इकडे गडबड आहे. म्हणून आपण जितके निरपेक्ष राहू तितके प्रश्न सुटतील. आपण खूप अपेक्षा ठेवतो आणि त्यामुळे गडबड होते. म्हणजे फोन केला नाही म्हणजे आता तुम्हाला विसरला असं नाही. हे डायजेस्ट व्हायला वेळ लागतो, पण मी यातून गेलो आहे आणि मला समजतं तुम्ही काय प्रश्न विचारताय ते, पण असं होतं. ठीक आहे, पुढला प्रश्न मुंबारकर मॅडम बोला. चॅट बॉक्स मध्ये त्यांचा प्रश्न आहे, लहान मुलं तंबाखू आणि गुटख्याचं व्यसन काही मुलांना लागलेलं असतं, तर त्याबद्दल कसं त्यांचं काउन्सिलिंग करावं? नाही, अगदी सोपं, म्हणजे एक तर आपण खात नाही ते, म्हणजे हे आपण सांगू शकतो की ते मी नाही खात. आणि गुटखा आणि तंबाखूचं खूप चांगला गुण कुठला, की जी माणसं गुटखा आणि तंबाखू खातात ती माणसं कधीच म्हातारी होत नाहीत, ती तरुणपणीच जातात. तर आपल्याला आता काम करायचं आहे की नाही, तर त्याने काय प्रॉब्लेम होऊ शकतात? म्हणजे खाऊ नको म्हटलं ना तर खाण्याची अनिवार्य इच्छा निर्माण होते. तर खाल्ल्यामुळे काय होतं हे जर मोकळेपणे सांगत गेलं ना, सांगणे खायची हिंमतच नाही होणार. म्हणजे काय त्रास होतो, कॅन्सर होतो म्हणजे काय होतं, तुझा उद्या काय होईल? आणि शरद पवार तर जिथे जागतं उदाहरण आहे डोळ्यासमोर. ते काय होतं ते सांगावं, का खाऊ नको सांगूच नाही. असं होऊ शकतं, असं होऊ शकतो, तरी पण खायचं तर खा, नाही खात मुलं. देर इज अ मिस्ट्री अराउंड नो. एखादी गोष्ट करू नको
म्हटलं तर ती करण्याची अनिवार्य इच्छा निर्माण होते. केल्यावर काय होईल सांगितलं तर खायची इच्छा होत नाही. अगदी सिंपल, हा प्रयोग करूनच बघा. अजून 3 प्रश्न विचारू शकतात, विचारा. कुणाला विचारायचं असेल तर माईक सुरू करून विचारा. सर मला एक विचारायचंय, मुलांचा इग्नोरन्स जो असतो काही बाबतीत, तो इग्नोरन्स घालवण्यासाठी काय सोल्युशन आहे? म्हणजे एखादं उदाहरण म्हणजे स्वच्छतेबद्दलचं किंवा डिसिप्लिन ठेवण्याबद्दलचं जे इन्स्ट्रक्शन असतात किंवा काही घरातल्या काही रूल असतात त्याच्याकडे कम्प्लीट इग्नोरन्स असतो मुलांचा, खूप वेळ लागतो म्हणजे असं. त्याला एक कॉमन वाक्य आहे आपल्याकडे की मी तुला 1000 वेळा सांगितलं तरी तू तसंच का करतो पण सेम त्याला करतेस? उत्तर आहे की आणखी 1000 वेळा. असं नाही होत म्हणजे 1000 वेळा सांगून मुलं बिघडली असती तर आम्ही लगेच ते टेप करून लावून घरात टेपच लावून ठेवली असती. श्री गुरु स्वामी समर्थ जेदुए टाईप ती लावली असते घरात. असं नाही होत, इट टेक्स टाइम. म्हणजे आपल्याला खरं तर एक बर्फाची छान लादी सतत घरात डोक्यावर ठेवायला लागते. कठीण आहे, मी या सगळ्यातून गेलोय म्हणून सांगतो. वेळ लागतो ते रुजायला, एवढं सोपं नाही. सांगून ऐकलं वगैरे म्हणजे प्रचंडच पूर्ण पुण्य आहे पाहिजे. मागच्या जन्मी आपण संत महात्मे असू तरच ते शक्य आहे. म्हणजे मी सांगितलं आणि मुलांनी ऐकलं हा मला धक्काच सहन नाही होणार. की सकाळीच बघा ना, सकाळी मुलं उठवताना एक एक हाक मधला मुलगा उठला आणि म्हणाला आई मी उठलो आहे, चला पटापट आवडतो आणि शाळेत जातो कारण शेवटी या राष्ट्रासाठी मला काम करायचं आहे. तुला अटॅक येईल ताबडतोब, श्वास घ्यायला त्रास होईल. मुलं असं नाहीच वागत. म्हणजे हे मूल आहे ना, मुलाला मुलासारखं समजून घेतलं पाहिजे आणि प्रचंड पेशन्स. प्रचंड मी होणार, सुधारणार, पण पुन्हा पुन्हा प्रयत्न तरी यश येईल असं नाही. म्हणजे मी स्टार माझ्यावरती कार्यक्रम करायचो ते एका पालकाने मला काय हिंमत बघा मला सांगितलं की माझ्या मुलाला वाचनाची गोडी लावा. लावा म्हणजे तो काही एशियन पेंट आहे का लावायला? अशी कशी लावणार? उद्या म्हणेल आता लावले ती काढा आणि नाटकाची लावा. म्हणजे काय लावता येत नाही, हे कठीण आहे ना. म्हणजे मला 2 मुली आहेत, एक मुलगी इतकं वाचते की आम्हाला त्रास होतो, ती जेवताना पण वाचते. आणि जेवताना वाचतात, मी म्हणते जेवताना वाचू नकोस तर ती म्हणते मी वाचताना जेवते आहे, शाब्दिक छल काय तरी. आणि मोठी मुलगी आहे ती पुस्तक पडलं असलं खाली तर पाल पडली समजून लांबून जाते, ती उचलत पण नाही, म्हणजे हाते लावत नाही. तर तिला चित्र काढायला आवडतं, पुस्तक बिस्तक नको मला म्हणते. ठीक आहे, म्हणजे हे मी समजून घेतलं पाहिजे की तिला चित्रकलेची आवड आहे आणि हिला वाचनाची आवड आहे. सगळ्यांनी मला वाटतं म्हणून सगळ्यांनी वाचावं असं नाही होणार. म्हणजे आपण मूल समजून घेऊया, मुलाचा कल समजून घेऊया. मला कल्पना आहे हे ऐकल्यानंतर काही पालक घरी जाऊन नंतर झंडू बाम लावतील अशी मला जरा शंका येते हळूहळू. सर मी विजयकांत पानबुडे नागपूर. माझा आवाज येतो सर? एकदम दणदणीत. ग्रामीण भागातल्या मुलांचे प्रश्न अगदी वेगळे असतात. आम्ही जेव्हा शेतीवर जातो तर ग्रामीण भागातली मुलांना अभ्यासातही गोळी नाही आहे आणि आश्चर्य म्हणजे 10वी पास किंवा 10वीच्या खालचे किंवा 12वीपर्यंत गेलेली मुलं अक्षरशः देशी दारू. आता आम्ही नवरा बायको दोघांनाही दोघेही त्यांना समजवण्याचा प्रयत्न करतो, जे काय असेल ते करण्याचा प्रयत्न करतो, पण आता काय करावं थोडस याबद्दल ते मार्गदर्शन असेल तर सांग. पहिली गोष्ट हे डोक्यातून काढून टाका की ग्रामीण भागात अमुक प्रश्न आहे आणि शहरी भागात आहे, हे काढून टाका. कारण ग्रामीण भागाचे DN वेगळे आहे, ग्रामीण भागातले MBBS डॉक्टर वेगळे आणि शहरात असं नाही, हे सगळीकडेच आहे प्रॉब्लेम. अभ्यासाची मुलांना गोडी आहे वगैरे म्हणजे फारच फारच चमत्कारच होईल, ती गोडी निर्माण करावी लागते. आता प्रश्न येतो देशी दारूचा, तर ते साठी मुलांशी काउन्सिलिंग करणं, मुलांशी बोलत राहणं. मी मगाशी म्हटलं ते पिऊ नको सांगितलं तर तो काहीतरी बहाणा करून पिणार, तर हे प्यायल्यामुळे काय नुकसान होत आहे तुझं?
हे सांगत गेलं तर हळूहळू मनावरती परिणाम होईल आणि मुलगा त्यातून बाहेर पडेल. काउन्सिलिंगचं पहिलं तत्व हेच आहे की नको नाही, विरोध नाही करायचा पुढच्या माणसाला. तू दारू पितो ना, ओके, आता मी काय काय होतं असं आपण बोलूया, पण त्याचंच मन खायला लागतं त्याला. त्याला असं वाटतं की मी ओरडी पिऊ नको, सांगितलं अक्कल आहे का कोण आहे का अमुक काही, नाही नाही छान आहे, दारू पितो का, अच्छा किती पितो, कशी पितो, कुठली घेतो, तर मन खायला लागतं एकदम आतमध्ये. मी विरोधच करत नाही, काय काय होतं आहे त्यांनी, कधी प्या असं वाटतं. मग ती वेळ त्या वेळ ती वेळ टाळून दुसरं काय करता येईल का? पण जी पंचायत होते ना, तो माझी भांडणार कसं? मी जर म्हणलं की तुम्हाला काय कळत नाही, तुला अक्कल नाही, मूर्ख असलो का, गाडू पितात का माणसं, मग ए गँग आणि डी गँग मध्ये राडा चालू होतो. मी तुझ्याच गँग मध्ये ना, मी कुठे म्हणते पिऊ नको, मला कळत नाहीये का पितात, ते समजून घ्यायचं आहे मला. मग तो घाबरतो, अप्रोचच बदलायचा एकदम. तू खूप शहाणा आहे रे, मला कळत नाही असं म्हटलं तर तो मुलगा घाबरतो. आपण मी शहाणा आहे तुला कळत नाही म्हणतो, मग मुलं पंगा घेतात थोडी, असं असं ना जेवतायत ना, असं असा घास घ्यायचा थोडा. शेवटचा प्रश्न प्रभा पुरोहित मॅडम विचारणार आहेत. प्रभाताई, त्यांनी चॅट बॉक्स मध्ये पण प्रश्न टाकलेला आहे की प्रॅक्टिकल विना जे मुलांना शिक्षण दिलं जातं ते योग्य आहे का? प्रात्यक्षिक शिक्षणाबरोबर नाही कसं म्हणणार. माझी माझी मुलगी होती 4थी मध्ये, तिने आम्हाला सांगितलं की आज आम्हाला सरांनी कार्यानुभव तासाला स्टो पेटून दाखवला. स्टो, तुम्ही हा स्टो, आमच्या लहानपणी घरात स्टो होते वातीचा आणि याचा, ह्यांचे इकडे कसं काय, म्हणजे कसं काय पेटवला? तर ती म्हणे की फळ्यावर पेटवला, फळ्यावर, म्हणजे फळ्यावर स्टो ते चित्र काढलं आणि शिक्षक म्हणाले इकडनं पंप मारायचा हा आणि इकडे आग लावली की तो पेटतो, पेटला स्टो. असं कसं करेल? त्यामुळे प्रात्यक्षिक पाहिजे, अनुभवातून शिक्षण येते आणि त्यातून मग अनुभूती येते. म्हणजे विनोबांचं एक खूप चांगलं वाक्य आहे की शब्दकोशामध्ये शब्दांचे अर्थ दिलेले नसतात, शब्दांचे समानार्थी शब्द दिलेले असतात. शब्दकोशात दिले असतं घोडा म्हणजे अश्व, मग तुम्हाला काय घोड्याविषयी कळलं का? काहीच कळलं नाही. तुम्हाला एवढंच कळलं की ज्या कोणाला घोडा म्हणतात त्याला अश्व म्हणतात. तर शब्दांचे अर्थ हे सृष्टीत लपलेले असतात, ते आपल्याला शोधून काढावे लागतात. तर प्रत्येक शब्दाला त्या संस्कृतीप्रमाणे अर्थ आहे ना. समजा 16 वर्षाचा मुलगा आहे आणि तो घरामध्ये लोळत पडलाय काही काम न करता, तर वडील त्याला असं म्हणतील का की तू 16 वर्षाचा अश्व झालास तरी काम करत नाही? घोडा, अश्व तिथे युद्धभूमीवर, घरात लोळतो तो घोडा. त्या संस्कृतीत तो अर्थ आहे, म्हणजे समानार्थी शब्द वापरूनही प्रश्न सुटत नाही. इथे तर प्रात्यक्षिकाविना शिकवणं म्हणजे तर हॉरिबलच आहे, पाहिजेच प्रात्यक्षिक. मनपूर्वक धन्यवाद तांबे सर. खूप प्रश्न कार्यकर्त्यांच्या मनामध्ये आहेत, या सर्व प्रश्नांची उत्तरं तांबे सर देतीलच. कृपया हे सर्व प्रश्न आपण संपादक मंडळांच्याकडे पाठवावेत, आपण त्याबद्दल तांबे सरांच्याकडून त्याची उत्तरं समर्पक भाषेमध्ये लिहून घेऊन आपल्या वार्तापत्रामध्ये ते नक्की हे करू. आजचं भाषणाचं शब्दांकन सुद्धा आपण पुढल्या अंकामध्ये प्रयत्न करूया. कार्यक्रमाच्या आता आपण एकदम शेवटाकडे जातोय. मी राहुल, राहुल माझ्या प्रश्नाबद्दल थोडं बोलू का? एक मिनिट, अर्धा मिनिट. हा बोला. हा राजीव सर, मला असं म्हणायचं होतं की आपण त्यांना पुस्तकी ज्ञान देतो, उदाहरणार्थ स्वच्छता पाळा ह्याच्यावर अगदी मोठा लेख असेल, पण शाळेमध्ये डस्टबिन नाही, अशा सारखे प्रकार त्यांना ढोंगी बनवतात, म्हणजे त्याचं निगेटिव्ह होत. तर त्याच्यासाठी ना एनसीईआरटीची काही खूप छान पुस्तकं होती की ज्याच्या धड्याच्या शेवट दिलेलं असे, त्यातलं एक छोटंसं उदाहरण मी सांगते इथे.
की त्यात असं धड्याचा शेवट दिलं होतं की एक मुलगा असतो, त्याला मॉनिटर करून शिक्षक काही कामाला बाहेर जातात आणि त्या मुलाचं ह्या मुलाशी थोडस कधी काहीतरी भांडण झालेलं असतं, तर शिक्षक परत आल्यावर ते त्याला खोटच सांगतात की ह्या मुलाने ना गडबड केली तुम्ही नसताना मॅडम, तर ह्याला तुम्ही कसं तोंड द्याल असा प्रश्न होता. तर मला वाटतं अशा तऱ्हेची प्रात्यक्षिक हवी की तुम्ही जुलमाच्या पुढे तुम्ही कसं तोंड द्याल वगैरे. ओवर, खूपच आवडलं तुमचं भाषण, पुन्हा पुन्हा थँक्यू, आणखीन धन्यवाद. धन्यवाद. धन्यवाद पुरोहित मॅडम. यानंतर आपण शेवट आजच्या या कार्यक्रमाचा करूया. खूपच सुंदर हे सेशन झालं. मी आमचे संपादक सहसंपादक अनिल चव्हाण सर कोल्हापूर यांना विनंती करतो की त्यांनी आजच्या या कार्यक्रमाचं आभार प्रदर्शन करावं. चव्हाण सर, माईक सुरू करून बोला. हां बोला आता, आज सवंतर बोला. आजच्या कार्यक्रमाच्या अध्यक्षा माननीय मनपे मॅडम, आपले एवढे सुंदर भाषण देणारे वक्ते राजू तांबे, सुज्ञ श्रोते, संयोजक आणि दोस्तों, खरं म्हणजे एकूण शिक्षण क्षेत्र हे आज गोंधळलेल्या अवस्थेमध्ये आहे. म्हणजे कुणाचा पायपूस कुणाच्या पायात नाही अशी परिस्थिती आज झालेली आहे. पालकांना कळत नाही नेमकं काय करावं आणि त्यामुळं विद्यार्थ्यांना आपण अगदी एखाद्या शीड नसलेल्या जहाजात बसून प्रवासाला पाठवतोय असं मला तरी वाटतंय. आणि अशा परिस्थितीमध्ये एक चांगलं मार्गदर्शन आपल्याला आज मिळालं की त्यांनी की मुलांच्याशी पालकांनी कसं वागायला पाहिजे. जे जुन्या पद्धतीमध्ये आपण त्यांना ठीकवर शिक्षा करायचो, रागवायचो, किंबहुना जेवढं जास्त मारेल तेवढा तो जास्त शिकतोय असा समज होता पूर्वी. पण आताच्या आधुनिक विचाराप्रमाणे आणि एकूण योग्य विचाराप्रमाणे त्यांनी ज्या आपल्याला सूचना सांगितल्या आहेत, काही या गोष्टी सांगितलेल्या आहेत, त्या आपण लक्षात घ्यायला पाहिजे की ज्यामुळं मुलांना आपण चांगल्या तऱ्हेनं शिकवू शकू. हे त्यांचं या व्याख्यान सगळ्यात मला महत्त्व जास्त असं वाटतंय की ते अत्यंत सोप्या भाषेत त्यांनी सांगितलं. म्हणजे उदाहरणं जी सांगितली ती सगळी एकापेक्षा एक, म्हणजे त्यांना प्रश्न विचारल्यावर आपल्या श्रोत्यांनी सुद्धा त्यांनी जी उत्तर दिली ती सुद्धा खरं म्हणजे एक एक व्याख्यानाचे विषय आहेत. त्याची त्यांनी अशी एक सूत्र रूपानेच माहिती सांगितली आपल्याला, तेव्हा त्यांना मी धन्यवाद देतो. दुसऱ्या आपल्या अध्यक्ष असणाऱ्या मनपे मॅडम, त्यांनी आपल्याला खूप चांगलं मार्गदर्शन केलं. म्हणजे त्या डीएड कॉलेजमध्ये प्राचार्या होत्या आणि तर त्या विद्यार्थिनींना म्हणजे उद्या होणाऱ्या शिक्षणाला त्यांनी चांगल्या तऱ्हेने घडवलं. आणि ते घडवत असताना मुख्य भाग म्हणजे त्या जशा बोलायच्या तशा वागल्या. अंधश्रद्धा निर्मूलनाचा विचार त्यांनी स्वतः अंगीकारला, रोजच्या आपल्या वागण्यामधून बोलण्यामधून त्यांनी मुलांच्या मध्ये रुजवला. जवळजवळ मला वाटते 30-35 वर्षापूर्वी ज्यावेळी एक वैज्ञानिक जाणीवा प्रकल्प सुरू झाला त्यावेळी त्यांनी एक पुस्तक लिहिलं होतं गैरसमजांच्या प्रदेशात, आणि त्यातून लहान मुलांच्या जीवनामधल्याच गोष्टी सगळ्या लिहिल्या होत्या. आणि ते पुस्तक मला वाटतंय काही लाखो प्रति त्या लोकांच्या पोहोचलं, कारण प्रत्येक विद्यार्थ्यापर्यंत ती पोहोचवलीच पडत. ते पुस्तक मुलांनी वाचायचं आणि परीक्षेला बसायचं अशा तऱ्हेचं ते काम त्यांनी त्यापासून केलं, त्यापासून त्या या कामामध्ये आहेतच. त्यांनी स्वतःच्या अनुभवातून हे शिक्षण लोकांना दिलं. कार्यक्रमाची सुरुवात आनंदी जाधव यांनी केली. म्हणजे त्यांनी गतकाळाची होळी झाली धरा उद्याची उंच गुढी, म्हणजे असं सांगत त्यांनी सुरुवात केली. त्या आनंदी जाधवांचे आभार. सूत्रसंचालन करणारे राहुल थोरात, खरं म्हणजे हे जे उपक्रम सुचतायत ना त्यांना नवीन नवीन उपक्रम सुचणारे आमचे राहुल थोरात आहेत, आणि तो जास्तीत जास्त कशा पद्धतीनं अंमलात आणता येईल म्हणजे अगदी त्यांच्या डोक्यात सगळं परफेक्ट असते बघा विचार, तेव्हा त्यांचेही मी आभार मानतो. ओळख करून देणारे संपादक राजू देशपांडे, ते जर आपण बघतो की इतकी 30-32 वर्ष हे अंक चालतोय आणि तो आहे त्या अवस्थेमध्ये, म्हणजे आरडे सरांच्या नंतर त्यांनी त्याच पद्धतीनं पुढे चालवलेला आहे. ते आमचे संपादक राजू देशपांडे, त्यांनी ओळख करून दिली उत्तम प्रकारे. प्रास्ताविक करणाऱ्या आमच्या मुक्ता दाभोळकर सहसंपादक आहेत, त्यांनी त्या डॉक्टर नरेंद्र दाभोळकर स्मृती विशेषांकाची खूप चांगली ओळख करून दिली आपल्याला, म्हणजे त्यांचे मी आभार मानतो. आपले प्रश्न विचारणारे अगदी सुज्ञ असे श्रोते आणि ऐकणारे श्रोते सुज्ञ असे, की ज्यांनी हे शांतपणाने एवढा वेळ त्यामध्ये ऐकलं त्यांचे मी आभार मानतो. ज्यांनी ज्यांनी हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मदत केलेली आहे
त्या सर्वांचे मी आभार मानतो. आणि मी एवढंच म्हणेन की मुलांच्या मनामध्ये आपण उत्साह निर्माण करूया, त्यांना कोणत्याही प्रकारे रागवणं, निगेटिव्ह बोलणं, मारणं, शिक्षा करणं हे चूक आहे लक्षात ठेवूया. त्यांचा आत्मविश्वास वाढवूया, आत्मविश्वास त्यांच्यात निर्माण करूया. आणि हा मुख्य संदेश आपण लक्षात ठेवूया, ह्यामध्ये या मार्गानं आपण विश्व बदलू शकतो असे आपल्या अध्यक्षांनी सांगितलं, तर ते महत्त्वाची गोष्ट आहे. ह्या सर्वांची पुन्हा एकदा आभार मानून आणि मला हे आभार मानायचं काम दिल्याबद्दल सर्वांना धन्यवाद देऊन मी थांबतो आणि अध्यक्षांच्या परवानगीनं हा कार्यक्रम संपला असं जाहीर करतो. धन्यवाद. धन्यवाद सर.